My friend Kalicharan Khartade, who is a 2008 batch IRS officer, and then who shifted to like who got selected as IAS officer in 2012 batch, and now who is a member secretary of Telangana government in Bidar City Department. Okay, so it's my request to start your session. Okay, thank you very much. Thank you, Jay. It was wonderful. And you, Jay, you be continue. Jay, you be continue. Okay, continue. Yes, sir. Huh. थोड़ा माइक जो है ना थोड़ा जवर जर घेतला तर बरं होईल. हाँ यस बॅकग्राऊंड नाही पण नांदेड जिल्हा जो आहे तो आमच्या मराठवाड्यामध्ये येत होते. मराठवाडा हा जनरली कंपेरी टू महाराष्ट्र पण त्याला एक मागास म्हणून समजतो. तर नांदेड जिल्ह्यातून मी आलो आहे आणि माझी फायनान्शियल कंडिशन आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, जेंडेल होती. त्याच्यानंतर माझं संपूर्ण शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इंग्रजीचा गंधही नव्हता मला. जेव्हा मला युपीएससी मी ठरवलं की मला तयारी करायची, त्याच्यावेळेस मी युपीएससी साठी म्हणून हिंदी पेपर वाचायला सुरुवात केली आणि ती माझी इंग्रजी सोबतची पहिली इंटरॅक्शन होती. त्याच्या पूर्वीपर्यंत मला इंग्रजीचा फार कमी होता आणि नंतर दिल्लीला वगैरे जाऊन माझ्याकडे कोचिंग करायची पण क्षमता नव्हती, ऐकत नव्हती. म्हणून बेसिकली पुण्यात राहून खूप सगळी सेल्फ प्रिपरेशन सेल्फ स्टडीवरच मी केलाय. आणि नंतर जेव्हा यशदामध्ये पुण्यामध्ये जेव्हा यशदानी ऍड काढली आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने फ्री कोचिंग करायचा निर्णय घेतला त्याच्या पहिल्या बॅच मध्ये मी होतो, तर तीच माझी कोचिंग असं म्हणजे सेल्फ स्टडी केलेली. पण एक मी याच्यातून काय शिकलो की बाबा तुम्हाला जर खरंच काही एखादी गोष्ट करायची असेल तर कुठल्या अडचणी ज्या आहेत त्या मॅटर करत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती असेल, तुम्हाला इंग्रजी येत नाही, हा दोन दंड तुम्ही बघत असाल तर ते पण बघायची गरज नाही. किंवा तुम्हाला माझ्याकडे कोचिंग करता येत असेल तर ती पण अपेक्षा न बाळगता किंवा त्याची खंत न बाळगता तुम्ही पुढे गेलो. तर तुम्ही जर डिटरमाइंड असाल, तुम्ही जर ठरवलं की मला ही अमुक गोष्ट करायची आहे तर नोबडी कॅन स्टॉप. हा एक माझा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल, कोणी मुंबईत असेल, तुम्ही गावात असेल, कोणी त्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं असेल, कोणी मराठी माध्यमातून शिकला असेल, कोणी आर्ट्स असेल, कोणी इंजिनिअरिंग. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आता जनरली युपीएससीमध्ये बहुतांश मुलं मुली जे येतात ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा प्रोफेशनल डिग्रीवाले. तर माझं असं काही नव्हतं, मी कम्प्लीट आर्ट्स बॅकग्राऊंडमधून होतो. मी बी ए केलं प्रोफेशनल कॉलेज मराठी विषयामध्ये आणि नंतर पुणे विद्यापीठातून मी एम ए केलं पुणे मराठी साहित्य. आणि असं करताना सुद्धा मी युपीएससीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या व्यवस्थित पाहिल्या आणि माझं बॅकग्राऊंड जे काही असेल त्याचं मी फार पाहू न करता त्याची खूप जास्त न्यूनगुंड न बाळगता ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्याच्याशी अडॅप्ट करत होते. ते सोबत मी स्वतःला जुळत केलं आणि जे पाहिजे ते केलं. तर असंच तुम्ही पण करू शकता, इथे फार आवड नाही आहे, खूप मोठं दाखवतो मी जे सांगत आहे. अतिशय सिम्पल गोष्टी आहेत पण त्या प्रामाणिकपणे आणि निरंतर कंटिन्युअसली आपण जर केल्या तर ही गोष्ट अतिशय अवाक्यातली आहे की तुम्ही सहजपणे करू शकता. फक्त त्याच्यात तुम्हाला तुमचा टेम्परामेंट जो आहे तो अतिशय स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही युपीएससीविषयी एक गोष्ट काय करा की आता मी सगळ्यात फर्स्ट एक्झाम ऐकत असेल किंवा आता पुढे तुम्ही ऐका तर
का आहे असे काही दोन तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे काय की युपीएससी भारतातल्या म्हणजे पॅन इंडियन लेवलला जे म्हणजे त्याची लेवल जी आहे ती त्यांना राज्य पातळीवर नसून ती भारतीय देश पातळीवरती घेतली जाते. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधले मुलं मुली जे आहेत ते एंट्री करतात किंवा एक्सपिरियन्स असतात तयारी करतात. त्याच्यामध्ये आय आय टी आय आय एम सारख्या अतिशय मोठ्या नामवंत संस्थांमधून शिकलेली मुलं असतात. काही काही मुलं ना फॉरेन रिटर्न असतात बाहेरच्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी मधनं ऑक्सफर्ड असेल तुमचं केंब्रिज असेल तुमचं स्टॅनफोर्ड असेल त्याच्याकडे शिकून पुन्हा भारतात येऊन तयारी काही काही मुलं जे एन यू सारख्या युनिव्हर्सिटी मधून ती अतिशय प्रख्यात अतिशय मोठी आणि अतिशय खरतडेजी थोडं पोरांचे ना हे येत आहेत चॅटिंग वरती आवाजाच्या संदर्भात थोडस. हा म्हणजे थोडं हा समोर जर घेतला ना जसा मी पकडलाय ना हा आता थोडं एक विचारून घ्या पोरांना म्हणजे येतोय का म्हणून आणि थोडं लाऊडली थोडं लाऊडली थोडं लाऊडली तर हा कारण बऱ्याचशा लोकांचे हा मला येतोय पण काही विद्यार्थ्यांना कदाचित थोडस हे होत असेल थोडा आपल्याला आवाज थोडा मोठा ठेवावा लागेल. येतोय आता येतोय हा यस सर म्हणतायत आता हा तर मी हे सांगत होतो की कुठल्याच गोष्टीचा निर्गंड बाळगायची आवश्यकता नसते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की युपीएससीला आपण अतिशय टफ एक्झाम किंवा भारतातली सर्वात कठीण परीक्षा असे का म्हणतो. त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की ही एकतर परीक्षा देश पातळीवरती होते पॅन इंडियन लेवल त्याच्यामध्ये आय आय टी आय आय एम आणि बाकीच्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमधली मुलं जी आहेत ती तिथे एस्पिरंट्स म्हणून असतात एक तयारी करणारी मुलं असतात. नंतर काय असतं की ज्यांचे आई वडील स्वतः सर्व्हिस मध्ये आहे आय एस असतील आय पी एस असतील आय आर एस असतील अशांची मुलं सुद्धा ही परीक्षा देत असतात. आणि काही काही मुलं तर मोठ्या मोठ्या शाळेत शिकलेले असतात कॉन्व्हेंट मधून सर्वात शिक्षण झालेलं असतं. काही मुलं हे मुंबई दिल्ली कोलकाता अशा मोठ्या मोठ्या शहरांमधून ओके तर अशा सगळ्या अतिशय व्हॅरिड म्हणजे अतिशय वेगवेगळ्या डिफरंट कॉम्पोनंट मधली अतिशय हेट्रोजिनस असा एक ग्रुप असा एक ग्रुप जो आहे ही एकदा तयारी करत असतो. हे करत असताना मग ग्रामीण भागातल्या मुलांना कसं त्यांनी कसं हँडल करायचं किंवा ज्यांचं शिक्षण कंप्लीट मराठी भाषेत झालेलं आहे अशा मुलांनी कसं करायचं किंवा मग ज्यांना अतिशय कुठलीच मोठी महागडी कोचिंग करता येत नाही किंवा ज्यांचे आई वडील शेतकरी आहेत कामगार आहेत किंवा मग छोटा मोठा बिझनेस किंवा त्यांचं उत्पन्न जेमते मिळवत त्यांच्या घरामध्ये पण इतर भावंड पण शिक्षण घेणारे आहेत आणि काही काही मुलांना तर लिटरली काहीतरी काम करून शिकावं अशी पण कंडिशन असते. अशा सगळ्या मुलांनी मग कसं करायचं तर मित्रांनो घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता कारण त्याच्यामध्ये एक आहे की स्ट्रॅटेजी जे आपण डिस्कस करणार आहोत पुढे जेने पी नाही हो की त्यांनी सांगितलं असणार तर स्ट्रॅटेजी जी आहे ती फार इम्पॉर्टंट असते आणि जो स्ट्रॅटेजीने अभ्यास करतो कारण ही अशी परीक्षा आहे की मी तुम्हाला सांगतो या परीक्षेमध्ये काय सोपं काय बघा एक तर याचे दोन्ही पण ऍस्पेक्ट आहेत कारण पॉईंट आपण जे म्हणतो नाण्याच्या दोन बाजू असतात तर या परीक्षेच्या पण दोन बाजू निश्चितपणे आहेत. एक परीक्षा ही जिंकायला थोडीशी अवघड वाटते मी तुम्हाला सांगितलं की का अवघड आहे पण त्याच वेळेस एकदम थोडीशी सोपी पण वाटते वाटू शकते पण कशी कारण या एक्झाममध्ये तुम्हाला फिक्स सिलेबस दिलेला आहे म्हणजे युपीएससीने तुम्हाला आधीच सांगितलं की बाबा हा आमचा प्रेलिमचा सिलेबस आमचा मेन्सचा सिलेबस इंटरव्ह्यूमध्ये आम्ही तुम्हाला हे विचारलं ओके आणि तुमच्याकडे जुने मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुमच्याकडे जे मुलं उत्तीर्ण झालेले आहेत पास झालेले आहेत त्याचं जय आहे त्याचे अनुभव तुमच्याकडे आहेत किंवा मग तुम्ही मॅगझिनमधून त्यांना बघू शकता युट्यूबवर तुम्ही त्यांना पाहू शकता तुम्ही असं लाईव्ह इंटरॅक्ट करू शकता ओके तर तुम्हाला त्या एक्झामच्या बरेच पैलू तुम्हाला ऑलरेडी कळत आणि हे कळत असल्यामुळे तुम्हाला त्या एक्झामचा कम्प्लिटली आवाका करतो खूप कळत की एक्झॅक्टली एक्झाम आहे काय है ना कुठली गोष्ट करताना आपल्याला हे जाणून घेणं फार आवश्यक असतं की एक्झाम आहे काय एक्झॅक्टली काय त्याच्यामुळे आपण फॉर एक्झाम्पल आपण समजा एखादं युद्ध लढतो तर युद्ध लढायच्या वेळेस आपण काय करतो की संपूर्ण ते युद्धाच्या क्षेत्राची म्हणा त्या बॅटल फील्डची म्हणा त्या युद्धभूमीची आपण काय करतो एक स्ट्रॅटेजिक अनालिसिस करतो त्याची एक त्याला म्हणतात युद्धनीती रणनीती म्हणतो ती
की आपण काय करतो आखतो की बाबा आपण कुठले सैनिक कसे नेमायचे ते एक्झॅक्टली बॅटल फील्ड कशी आहे त्याला काही नदी आहे का तिथे काही जंगल आहे का तिथे आपण आपले सैनिक कसे नेमायचे अजून बरोबर पोस्टिंग त्यांचं शत्रूचं पोस्टिंग कुठे आहे एक्झॅक्टली त्यांचे नेमकी ते कुठे आहे मग आपल्याला त्यांच्यावरती कसं अटॅक करायचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला म्हणतो आपण रणनीती स्ट्रॅटेजी ओके यूपीएससी मध्ये पण आपल्याला नेमकं हेच करायचं तुम्ही जितकं स्ट्रॅटेजी कराल व्यवस्थित तुम्ही आधी तुमचं होमवर्क करा फॉर एक्झाम्पल होमवर्क म्हणजे काय करायचं होमवर्क म्हणजे तुम्हाला त्याचा सिलेबस अतिशय बारकाईने चेक करायचा यूपीएससीचा सिलेबस ओके जो की अवेलेबल आहे नेटवरती अवेलेबल आहे तुम्ही प्रिलिमचा सिलेबस पडा आणि तो पहा तुम्ही पॉईंट टू पॉईंट पहा आणि यूपीएससी गॅरंटी घेतात की सिलेबसच्या बाहेर तुम्ही काहीही विचारत किती सोपं झालं तुमचं काम ऐकते तुम्हाला काय करायचं तर सिलेबस पाहायचा अतिशय बारकाईने सिलेबस प्रत्येक वर्ड वर्ड टू वर्ड एक्झॅक्टली त्यांनी काय सांगितलं सेकंड काय करायचं म्हणून तुम्हाला अभ्यास करायच्या आधी प्रश्नपत्रिका पाहिजे म्हणजे कसं समजा तुम्हाला हिस्ट्रीचा अभ्यास करायचा हिस्ट्री म्हणजे तुम्हाला वाचायचं 1857 उठाव ओके तर हे उठावचं चॅप्टर वाचायचे तुम्ही काय करा त्याचे प्रश्न पहा त्या उठावाच्या टॉपिकवरती कोणते कोणते प्रश्न आतापर्यंत यूपीएससीने विचारलेले म्हणजे काय होईल म्हणजे असं होईल की तुम्हाला अभ्यास करायच्या आधी तुम्हाला तुमचा तुमचं डायरेक्शन कळेल की तुम्हाला अभ्यास करताना कोणते कोणते टॉपिक म्हणजे कोणते कोणत्या कोणत्या डायरेक्शनने तुम्हाला एक्झॅक्टली वाचते ओके कारण 57 त्या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळ्यात गोष्टी रिलेव्हंट नसतील सगळ्यात गोष्टी युजफुल नसतील सगळ्यात गोष्टी इम्पॉर्टंट नसतील पण जेव्हा तुम्ही प्रश्न पत्रिका वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की यूपीएससीला नेमकं त्या टॉपिकमधलं काय अपेक्षित ओके म्हणजे काय होईल की तुमचा अभ्यास जो आहे तो एका विशिष्ट डायरेक्शननी होईल आणि यूपीएससी मध्ये हे फार आवश्यक आहे कारण यूपीएससी मध्ये इतकं सगळं तुम्हाला वाचायचं आहे तुम्हाला हे कळेल ना तुम्हाला वाटेल की अरे बापरे इतकं सगळं वाचायचं म्हणजे मी कसं जाईल तर हेच गमत आहे मित्रांनो तुम्हाला तुमचे एफर्ट्स जर स्मार्ट करायचे असते तुम्हाला तुमचं एफर्ट तुम्हाला थोडेसे कमी करून घ्यायचे असतील स्मार्टली विदाउट लुझिंग अ सिंगल पॉईंट विदाउट लुझिंग अ सिंगल मोमेंट तर तुम्हाला अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या काय करायचं तुम्हाला आधी क्वेश्चन पेपर तुम्हाला आयडिया येते यूपीएससीला नेमकं त्या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम्पल अकबर आता अख्खा अकबर जो आहे तो अख्खा अकबर जो आपण यूपीएससी मध्ये हिस्ट्री मध्ये आपण बघतो पण अख्खा अकबर आपल्याला आवश्यक नाही यूपीएससीला अकबराच्या विषयी काही स्पेसिफिक गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटतात त्याच आपल्याला जे त्या केव्हा कळतील जेव्हा आपण प्रश्नपत्रिका वाचून घेतो आणि ही सुद्धा अवेलेबल आहे तेव्हा आपल्याला आयडिया येईल की अरे अकबर म्हणजे यूपीएससी साठी काय आहे ओके तेव्हा तुमचं जेव्हा तुम्ही अकबर वाचाल किंवा तुम्ही त्यातला जो अनावश्यक पार्ट आहे तो तुम्ही वगळाल किंवा तुम्ही वाचला तरी पण तो फार तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही वाटत आणि जो अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे जो यूपीएससीने विचारलाय वारंवार विचारलेला आहे तोच तुम्ही काय करणार बारकाईने वाचणार ते अंडरलाईन करणार तुम्ही आणि त्याला समजून घ्यायचं ते ठीक आहे या पद्धतीने तुम्ही जर गेला तर तुमचा सिलेबस हा ऑलमोस्ट तुम्हाला निम्मा करता येईल निम्मा म्हणजे 100 पानाचं पुस्तक आहे तर तुम्हाला ते ऑलमोस्ट 50-60 मॅक्सिमम 65 पानापर्यंत तुम्हाला ते रिड्यूस करता येईल आणि तुम्हाला 30-35 पानं लिटरली वाचायची किंवा ते लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज नाही तर अशा प्रकारे आपण आपले एफर्ट जे आहेत ते स्मार्टली कमी करायची आवश्यकता आहे आणि हे यूपीएससीचं गमन आहे जे मुलं क्वालिफाय करतात ते अशा पद्धतीने असतात ते असं गाढवाचं हात ओझं वाहन पाहत नाही आपण त्याला म्हणतो हार्डवर्क आणि स्मार्टवर्क हे पण तुम्ही टर्म्स ऐकले तर आपल्या प्रिपरेशनमध्ये मित्रांनो हार्डवर्क आणि स्मार्टवर्क ची आपण एक योग्य सांगड घातली मी असं म्हणत नाही की हार्डवर्क अजिबात आवश्यकता नाही हार्डवर्कची सुद्धा आवश्यकता आहे पण त्याला तुम्ही स्मार्टवर्कची जोड दिली ओके त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की बाबा हे एवढं इम्पॉर्टंट आहे आणि बाकीचं इम्पॉर्टंट आहे तुम्ही ते डेअरिंग केलं पाहिजे की बाबा हे जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही बिलकुल त्याला साईडला करा कारण यूपीएससीमध्ये काय वाचायचं आहे बरोबर काय वाचायचं नाही हे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असलं हे जर माहिती मिळेल तर तुम्हाला यूपीएससी काय बोझवड आहे कारण यूपीएससी लिटरली खूप हेवी आहे खूप जास्ती हेवी आहे त्याचा सिलेबस इतका प्रचंड आहे की तुम्हाला त्याची भीती वाटू शकते किंवा तुम्हाला त्याच्या दडपणाखाली तुम्हाला वाटेल की अरे बापरे हे मी कधी थांबतो म्हणून मित्रांनो घाबरायची काही गरज नाही आहे जर तुम्ही अशा पद्धतीने अनालिसिस केलं स्टार्टिंगला तयारी करायची आधी तर तुम्हाला कळेल की मला जे आहे हे थोडस सोपं वाटत आहे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला कम्प्लीट यूपीएससीच्या तयारीसाठी आवश्यक
आता आपण बोलूया की यूपीएससी चं एक्झॅक्टली आहे काय पॅटर्न काय. तर यूपीएससी मध्ये ऑब्व्हियसली तीन गोष्टी आहेत. एक प्रिलिम आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कम्प्लिटली तुमच्या इन्फॉर्मेशनची टेस्ट आहे, नथिंग एल्स. त्याच्यात तुमच्या नॉलेजचं त्यांच्याशी काहीही घेणं नाही. यूपीएससीचा पर्पज काय आहे प्रिलिम घेण्या मागे, तर तुम्हाला किती माहिती आहे तुमची माहिती तपासून, नथिंग एल्स. त्याच्या पलीकडे यूपीएससीला प्रिलिम घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की यूपीएससीला दरवर्षी 10 ते 12 लाख विद्यार्थी आपल्या देशभरात किती करतात, 10 ते 12 लाख. 10 ते 12 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असतो, पण त्याच्यापैकी फक्त 6 ते 7 लाख विद्यार्थी ऍक्च्युअली एक्झाम सेंटरला जाऊन एक्झाम देतात. ओके, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघा 60% मुलं फक्त एक्झाम देतात इथे मुलांनी फॉर्म भरले. तर हे 6 ते 7 लाख मुलांपैकी फक्त 10,000 विद्यार्थ्यांना यूपीएससीला पास करायचं असतं प्रिलिम. ओके, त्याच्यामुळे आता हे 6 ते 7 लाख विद्यार्थ्यांना कसं कमी करायचं, 10,000 पर्यंत कसं आणायचं आहे. तर म्हणून यूपीएससीला प्रिलिम साठी एक चाळणी परीक्षा क्वालिफाईंग एक्झाम त्यांनी ठेवावी लागते. आणि याच्यामागे दोनच प्रकार आहेत, एक तर मुलांना 6-7 लाखाच्या मुलांना 10,000 पर्यंत आणणं, आणि दुसरी गोष्ट काय तर यांची माहिती त्यांना किती इन्फॉर्मेशन माहिती आहे हे चेक. तर ही तुमची प्रिलिम परीक्षा असते. याच्यामध्ये दोन पेपर असतात, एक असतो जनरल स्टडीज आणि दुसरा असतो सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, सीसॅट. ओके, दोन पेपरला मिळून 100-100 मार्कांचे 200 मार्कांची परीक्षा. ओके, आणि त्याच्यामध्ये 200-400 मार्कांची परीक्षा. तर याच्यामध्ये जनरल स्टडीजचा सिलेबस जो आहे तो अतिशय कॉमन सेन्सिकल सिलेबस आहे. आपण जो सिलेबस पाहिला त्याच्यामध्ये 7 कॉम्पोनंट असतात, किती असतात, 7 कॉम्पोनंट. एक असतो जनरल स्टडी करंट अफेअर्स, करंट अफेअर्स भारतातल्या आणि जगातल्या घडामोडी, चालू घडामोडी ज्याला म्हणतात करंट अफेअर्स, आपल्या अवतीभोवती काय न्यूज, नथिंग बट न्यूज. नंतर आहे हिस्ट्री, नंतर आहे ज्योग्राफी, इंडियाने वय भारत आणि जगाचा भूगोल. चौथा आहे पॉलिटी, राज्यशास्त्र किंवा भारताची राज्य घटना, भारताची राज्य व्यवस्था. ओके, पॉलिटी, इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स. पाचवं कॉम्पोनंट आहे याच्यामध्ये इंडियन सायन्स, भारतीय विज्ञान. सहावा कॉम्पोनंट आहे याच्यामध्ये तुमचं एन्व्हायरमेंट, परत तुमचं बायोडायव्हर्सिटी. ओके, अशा प्रकारच्या रिलेटेड गोष्टी आहेत. आणि अजून एक कंपोनेंट आहे त्याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक आहे, इकॉनॉमी जो आहे इंडियन इकॉनॉमी हाय कॉम. अशा प्रकारचे 7 कॉम्पोनेंट जे आहेत ह्याचं प्रिलिममध्ये ते प्रश्न विचारतात. आता या 7 कॉम्पोनेंटवरती किती कॉम्पोनेंटला किती महत्व आहे ते कधीच फिक्स नसतं. ओके, म्हणजे असं नाही की बाबा इंडियन इकॉनॉमीवरून दरवर्षी 20 प्रश्न विचारते किंवा 10 प्रश्न विचारते असं काही फिक्स नाही. किंवा इंडियन हिस्ट्रीमधनं अमुक अमुक इतक्या नंबरचे प्रश्न येतो, 15-20 असं काही नाही. यूपीएससी काय करतं दरवर्षी हा रेशो बदल, आणि हे कम्प्लिटली अतिशय वेग आहे. म्हणजे याला काहीच आपण कुठलाच मापदंड नाही, कुठलीच फुटपट्टी नाही आहे, कुठलाच स्केलिंग नाही. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे की आपण कुठलाच ऑप्शन टॉपिक जो आहे तो ऑप्शनला टाकू शकत नाही ना. म्हणजे आपल्याला 7 च्या 7 टॉपिकची चांगली तयारी करायची. ओके, जे काही 7 टॉपिक आहेत त्यांची चांगली तयारी आपल्याला करायची. आता याच्यामध्ये काय काय वेळेस काय होतं की समजा सायन्सच्या मुलांना कधी कधी समजा एखादा BSc MSc वाला मुलगा आहे किंवा इंजिनिअरिंग वाला मुलगा आहे, मेडिकल वाली कोणी मुलगी आहे, तर त्यांना काय होतं की आर्टचे सब्जेक्ट कधी कधी कळत नाही किंवा त्यांना खूप जड झालं. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, त्यांना कधी कधी वाटतं हिस्ट्री किती कंटाळवाणी आहे, कळतच नाही काय. पण तुम्हाला एक मिनिमम लेवल तर तुम्हाला करावीच लागेल. असं नाही तुम्हाला भलेही तो विषय कठीण वाटला पण तुम्हाला तो ऑप्शनला टाकता येऊ शकत. कारण ऑप्शनला तुम्ही तो विषय टाकला तर तुमचं काय होईल, तुमचं प्रोबॅबिलिटी जी आहे पास व्हायची प्रिलिममध्ये क्वालिफाय व्हायची कमी होईल. म्हणून तुम्हाला असे काही इंटरेस्टिंग गोष्टी इन्वॉल्व कराव्या लागतील की तुम्हाला त्या विषयामध्ये मिनिमम एक तुम्हाला इंटरेस्ट तुमचा एक तयार होईल आणि तुम्हाला ते क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला अटेम्प्ट करते.
त्याच्यामुळे तुम्हाला एक इंटरेस्ट घेऊन आता फॉर एक्झाम्पल मला स्वतःला जे आहे इकॉनॉमी साठी थोडस त्रास व्हायचा किंवा इकॉनॉमी मला कधी कधी कळायची नाही किंवा बोरिंग वाटायचं, तर मग मी काय केलं, मग मी ठरवलं की बाबा इकॉनॉमीचे मी जे काही तीन चार टॉपिक आहे त्याच्यातले तेवढे करेन आणि बाकीच्या मग मी करणार नाही. तर माझा एक एक फायदा काय होता की बाकीचे टॉपिक म्हणजे खूप सगळे स्ट्रॉंग होते, हिस्ट्री पॉलिटी करंट अफेअर्स मी खूप चांगलं पद्धतीने घेऊन आणि सायन्स पण माझा एक ॲव्हरेज होतं, खूप वाईट नव्हतं खूप चांगलं पण होतं, पण इकॉनॉमी माझा बिलो ॲव्हरेज म्हणून मी काय केलं इकॉनॉमीमध्ये मी पाच सहा टॉपिकच व्यवस्थित जे मला वाटले ते मी इंटरेस्टिंग म्हटले ते मी तेवढे करायचो आणि बाकीचं मी थोडीशी रिस्क घ्यायचो. पण माझं काय होतं की बाकीचे जे टॉपिक होते माझे हिस्ट्री असेल तुमचं करंट अफेअर्स होतं पॉलिटी असेल ते माझं अतिशय स्ट्रॉंग होतं, त्याच्यामुळे मग मी याच्यातला जो काही लॉस आहे तो इकडे थोडंफार कंपन्सेट करेल. आणि आमच्या वेळेस गोष्टी वेगळ्या होत्या, कारण काय आमच्या वेळेस निगेटिव्ह मार्किंग नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमचा पेपर टू ऑप्शनचा एक असायचा आम्हाला, आता की सॅटला आहे की नाही तुम्ही आमच्या वेळेस ऑप्शनचा पेपर असायचा आणि माझं ऑप्शन खूप स्ट्रॉंग होते हिस्ट्री, त्याच्यामुळे ते कंपन्सेट राहायचं. पण आता मी समजा आज प्रिलिमला बसलो या वर्षी तर मला इकॉनॉमीला मेजर तुम्ही चालणार नाही, मला इकॉनॉमी पण तितक्याच व्यवस्थितपणे करावी लागेल, कारण यावेळेस तुम्हाला काय पॅटर्न चेंज आहे, तुमच्या गोष्टी बदललेल्या आहेत, निगेटिव्ह सिस्टम इन प्लेस आहे आणि तुम्हाला कुठल्या कॉम्पोनेंटला तुम्हाला हे माहीत आहे की तुम्हाला किती कॉम्पोनेंट कोणता कॉम्पोनेंट किती. पण असं झालं समजा एक इकॉनॉमीचे तुम्हाला खूप सगळे प्रश्न आहेत तुम्ही काय करणार आहे की नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला ही रिस्क आणि तुमचं क्वालिफाईंग पेपर जो आहे मार्क काउंट होत नाही, ओके. म्हणून तुम्हाला काय मला फक्त क्वालिफाईंग पेपर क्वालिफाय करायचं, मी 33% मार्क तुम्हाला घेतले की यू आर क्वालिफाईड प्रिलिम्स प्रोव्हाइडेड तुम्ही जीएस क्वालिफाय. त्याच्यामुळे इथे असे गोम आहे की तुम्हाला प्रेलिमचा प्रत्येक कॉम्पोनंट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही हेच सांगेल की तुम्ही प्रत्येक 7 च्या 7 कॉम्पोनंट व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली करा, त्याची तयारी करा व्यवस्थित आणि तुम्ही पहा की तुम्हाला किती त्याच्यामध्ये होतं. आता याच्यामध्ये सिलॅबस प्रमाणे आपण जर बघितलं की रिडिंग मटेरियल रिडिंग लिस्ट आहे तर सेम आहे रिडिंग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जसं क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये मी बोललो की एनसीईआरटीचे पुस्तकं जे आहेत 10वी ते 12 ओके ते तुम्ही काय करा सगळ्या विषयांचे तुम्ही वाचा. सायन्स फक्त तुम्हाला 8वी 9वी 10वीपर्यंत वाचायची गरज आहे, 11वी 12वी सायन्स तुम्ही वाचायची गरज नाही. हे एक चांगलं मॅगझिन घ्या, जयनी सांगितलं विजन आय एस चांगलं मॅगझिन आहे ते तुम्ही वाचा. द हिंदू मात्र तुम्ही रोज वाचायला पाहिजे मच, कारण काय एक तर आता करंट बेस्ड क्वेश्चन्स संख्या वाढलेली आहे, तुम्ही जर अॅनालिसिस केलं मागच्या काही वर्षांच्या प्रश्नांचं प्रश्नपत्रिकांचं प्रिलिम मध्ये तर तुम्हाला कळेल की प्रिलिम मध्ये जी एस मध्ये जो आहे ते करंट अफेअर्सचा कॉम्पोनंट खूप जास्त वाढले, म्हणून तुम्हाला द हिंदू हा रेग्युलरली तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. आणि काही काही जे मुख्य टॉपिक आहेत फॉर एक्झाम्पल इकॉनॉमी आहे सायन्स आहे जे आपल्या प्रिलिम मध्ये आहे जी एसच्या त्याचा पण आधार हा सायन्स करंट बेस्डच असतो. खूप कमी प्रश्न असे असतात जे तुम्हाला कळतील की बाबा क्रूड प्रश्न आहेत किंवा एकदम बेसिक फंडामेंटल प्रश्न असे प्रश्न येतात, डेफिनेटली येतात, निश्चितपणे येतात, सायन्समध्ये पण येतात, इकॉनॉमीमध्ये पण येतात, पण त्यांची संख्या तुलनेने कमी असते, त्यांचा पण आधार जो असतो तो बेसिकली काय असतो करंटच असतो. म्हणून करंटला तुम्हाला वाचणं आवश्यक आहे, तुम्हाला हिंदू रेग्युलर वाचणं अतिशय आवश्यक आहे. प्लस एक कुठलं चांगलं मॅटर तर विजय नाही असं म्हणतो नंतर तुम्हाला या गोष्टीसोबतच तुम्हाला सर्वे ऑफ इंडिया या गोष्टी ज्या दरवर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिश करतो ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जिओग्राफीसाठी गोचे लियम एक पुस्तक आहे ते अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे ते तुम्ही वाचायला पाहिजे. परत तुम्हाला जिओग्राफीसाठी एक ॲटलास ज्याला आपण म्हणतो नाही नकाशाचं एक पुस्तक आहे तर ते तुम्ही एक स्टँडर्ड ॲटलास जे आहे टीटीकेचं वाचा, ऑक्सफर्डचं वाचा किंवा तुम्ही नवनीतचं वाचा मराठीमध्ये पण उपलब्ध आहे तर ते तुम्ही
सिटी एनवायरमेंट हे सगळे कंपोनेंट जे आहेत ते तुम्हाला नेटवरती विकिपीडियावरती सहजपणे उपलब्ध आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे आता तुम्हाला एक बेसिक फंडामेंटल ऍडव्हान्टेज काय की आमच्या वेळेस तर इतकं इंटरनेटचा उपयोग नव्हता आणि आमच्याकडे मोबाईल फोन ड्रायव्हर्स नव्हते आणि व्हॉट्सअप वगैरे तर नव्हतं. नेट पण खूप उशिरा एकदम स्लो ओपन म्हणजे 2G काळात ते त्याच्या आपण आधीच्या काळात चांगलं होतं. आता ते एकदम क्लिक केलं की पटकन तुम्हाला जी हवी ती साईट जी आहे बदल तर यू आर व्हेरी लकी आणि नेटवरती खूप सगळं मटेरियल पण तेच आहे प्रॉब्लेम काय होतं की खूप सगळं मटेरियल आता येतं पण खूप सगळे प्रॉब्लेम असतात काय त्याच्यातून चांगलं कोणतरी कळतं ओके म्हणून काय करायला पाहिजे आपण ऑथेंटिक गोष्टी ऑथेंटिक मीन्स व्हॉट विकिपीडिया विकिपीडिया ऑथेंटिक आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपण क्वेश्चन मार्क नाही करू शकत पण यूट्यूब चॅनलवरती मी आज बघतो की खूप सगळे लोक येतात आणि युपीसीचं काहीतरी आणि आपले चॅनल चालू करत आहे त्याच्या सगळ्यांना फॉलो करणं मला वाटतं की अवघड आहे ओके. तर ते तुम्ही करू नका तुम्ही काय करा विकिपीडिया सारखे जे ऑथेंटिक गोष्टी आहेत त्या तुम्ही जा परत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आजकाल वेबसाईट आहे की नाही फॉर एक्झाम्पल मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट आणि पीपी मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आपली जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जा तुम्हाला सगळं मटेरियल मिळत आणि हे सगळं ऑथेंटिक आहे याच्यात सगळे गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स असतात गव्हर्नमेंटच्या सगळ्या पब्लिकेशनची तुम्हाला लिंक मिळेल ओके. तर हे अशी ऑथेंटिक गोष्ट तुम्ही वाचली पाहिजे नक्की बाजारू मटेरियल बाजारू मटेरियल तुम्हाला कमीत कमी वाचायला मिळते आणि अशा प्रकारे लिंक जे आहे विकिपीडिया जो आहे खूप ऑथेंटिक सोर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईट आहे त्या ओके अतिशय काही आय आय टी ए सारख्या आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सारख्या संस्थांची वेबसाईट आहे त्या लिंक आहे. तुम्ही या अशा ऑथेंटिक आणि ज्या प्रूफ आहेत अशा ऑर्गनायझेशन अशा मिनिस्ट्री आणि अशा संस्थांच्या वेबसाईट तुम्ही चेक करा ओके. त्यातून तुम्हाला ऑथेंटिक डेटा मिळेल ऑथेंटिक डेटा फार इम्पॉर्टंट युपीएससी मध्ये डेटा ऑथेंटिक असला तरच तुम्हाला ते रिमुनरेशन मिळतात मानतो ओके. तर वेळेस ते तुम्हाला मिळत नाही आणि तुमचं इम्प्रेशन पण वाईट ओके. तर प्रीलिम मध्ये ही गोष्ट आहे आणि तुम्हाला सांगितलं की सीसॅट मध्ये फक्त सीसॅट हा क्वालिफाईंग लेक्चरचा पेपर आहे यात बेसिकली आपलं तेच आहे कॉम्प्रिहेन्शन ओके न्यूमरसी परत इंग्रजी भाषेची तुमचे टेस्ट पॅसेजेस वगैरे वगैरे त्याच्यामध्ये ओके. हा अतिशय सोपा पेपर आहे याला वेगळा अभ्यास करायची अजिबात आवश्यकता नाही आहे. त्याच्यात फक्त 33% मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. किती मिळवायचे आहेत 33% मार्क. 33% मार्क मिळाले म्हणजे तुम्ही क्वालिफाईड फॉर सी सॅट ओके. आणि असं एक 8 मुलांना आवडू शकते बघा एक इंजिनिअरिंग आणि कॉमर्स मॅनेजमेंट वाल्या मुलांसाठी सोपा आहे 800 मुलांनी काय ओके. तर तुम्ही काय करा जिथं मी 800 मुलं मी पण सुद्धा 800 मुलं आहे मी काय केलं मी सिम्पली माझ्या वेळेस तर मी किंवा 2008 हा पेपर नव्हता पण 2012 कारण हा आमच्या बॅच पासून सुरू झालेला आहे. आमची पहिली बॅच आहे जी सीसॅट एक्झाम क्वालिफाय करून गेली होती लबासपुरी. तर म्हणून तुम्हाला मी सांगतो माझ्या अनुभव आमची पहिली बॅच होती 2011 जी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन आहे that was the first exam which had CSAT as question paper in UPSC prelims okay. त्याच्यामध्ये मी काय केलं मला आठवत अजून पण म्हणजे जे काही आर्ट्स वाले आमचे मित्र होते त्या सगळ्यांनी त्या वर्षीचा अटेम्प्ट स्किप केले काय केलं स्किप केलं का त्यांना वाटलं अरे बाबा CSAT मध्ये काय सांगणार आहे आणि आपल्याला येत नाही तर आपला अटेम्प्ट हा जाऊ नये वाया म्हणून काय केलं खुशीला लोकांनी एक्झाम दिलीच नाही. आणि काय केलं त्यांनी ते दिल्लीला गेले दिल्लीला त्यांनी तिथला कुठला तरी कोचिंग तिथला कोर्स केला आणि ते आल्याने नेक्स्ट इयर ते अटेंड. बट आय आय ऑलवेज थॉट की मला काय वाटलं मी त्यावेळेस औरंगाबादला खूप खेळ होतो मला आठवत तर मी काय म्हटलं की मी एक विचार केला तुम्ही पण मी काय केलं व्हॉट वॉज माय स्ट्रॅटेजी मी बघितलं की UPSC कधी पण जेव्हा एखादी नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करते की तेव्हा इट इज व्हेरी व्हेरी लिबरल UPSC खूप लिबरल असते कुठली पण नवीन गोष्टी इंट्रेस करताना UPSC एकदम हार्श होत नाही एकदम टोपाचा निर्णय घेत नाही कारण UPSCला ही गोष्ट इंट्रोड्यूस करायची असते तेव्हा UPSC हे बघते की याच्यामध्ये खूप सगळा हेट्रोजिनस ग्रुप त्याच्यामध्ये इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत आर्ट्सवाले आहेत कॉमर्सवाले आहेत गरीब घराण्यातले मुलं आहेत रुरल बॅकग्राऊंडमधले मुलं आहेत शहरातले आहेत बाहेरून आलेले पोरं आहेत है ना मुलं आहेत मुली आहेत अपंग पण आपले
काही बांधव भगिनी आहेत त्या पण आहेत, आणि खूप सगळे फायनान्शियली विकत सेक्शन पण मुलं आहेत, खूप श्रीमंत घरातले पण मुलं आहेत, कोचिंग करणारे मुलं आहेत, विदाउट कोचिंग तयारी करणारे पण मुलं आहेत, तर सगळा हेटरोजिनियस ग्रुप आहे. तू UPSC काय केलं, तू UPSC काय करतो, UPSC सायकोलॉजी काय, मी ती वाचली थोडीशी आणि बघितलं. तर मला हे जाणवलं की UPSC जेव्हा एखादी नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करते तेव्हा ती काय खूप सगळी खूप जास्त लिबरल आहे. लिबरल असते म्हणजे काय, तर ती काय करते की खूप सोप्या सोप्या गोष्टी काय करते सडनली म्हणून. आणि म्हणून मला पक्की माहिती होती की TTAT पेपर हा अतिशय ॲव्हरेज असतो, त्याला फार विशेष अभ्यास करायची गरज नाही. कारण UPSC ने त्यांच्या ऍड मध्ये लिहिलं होतं की नो स्पेशल ट्रेनिंग ऑर स्टडी रिक्वायर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्सेस ऍड करत होते. त्याच्या याचा अर्थच असा होतो की तुम्हाला तुमचं कॉमन सेन्स जर तुम्ही वापरला व्यवस्थित, ओके, तुम्ही लॉजिकली जर तुमचं लॉजिक व्यवस्थित अप्लाय केलं तर यू कॅन इझिली सॉल्व दिस पेपर. आणि म्हणून हे मी ठरवलं की मी अटेम्प्ट देईन, आणि मी अटेम्प्ट दिलं. आणि टू माय सरप्राईज, आय मीन नॉट टू माय सरप्राईज, की तो पेपर अतिशय सोपा होता किंवा अतिशय ॲव्हरेज होता. आणि मला ही खात्री होती की असंच काहीतरी होणार असं झालं. आणि मग जे नंतर ते थोडेसे कठीण होते, पण तरी पण तुम्हाला सांगतो याला विशेष अभ्यास करायची गरज नाही आहे. आता तुमच्याकडे खूप सगळे जुने क्वेश्चन पेपर आहेत, ठीक आहे, तुम्ही काय करा तेच क्वेश्चन पेपरची चांगली स्टडी करा, त्याला तुम्ही सोडवा प्रॅक्टिस. तसं जनरल स्टडीजला प्रॅक्टिसची गरज नाही पडत, अभ्यासाची गरज नसते, वाचावं लागतं. TTAT ला मात्र वाचायची आवश्यकता नाही आहे, प्रॅक्टिस करायची गरज. प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायचं आहे, ते टेस्ट पेपर जे आहे ते सॉल्व्ह करायची गरज. तुम्ही जितके पेपर टेस्ट पेपर सॉल्व्ह कराल तितका तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आणि तुम्हाला TTAT ची भीती तुमच्या मनातून नाहीशी होईल, आणि CCAT हा अतिशय आरामात तुम्ही क्वालिफाय. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट. त्याच्यामुळे प्रिलिमला तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरा. इट इज कम टू मेन्स. आता मेन्स ही आपली 1750 मार्कांची एक लिखित स्वरूपाची परीक्षा, इट इज अ रिटन एक्झामिनेशन, मला लिहायचं द्यायचं. त्याच्यामध्ये काय कॉम्पोनंट, त्याच्यामध्ये बघा, परत तुम्हाला GS आहे, GS चे 4 पेपर आहेत, 250 मार्क, हे झाले 1000 मार्क. 500 मार्काचा तुमचा एक आहे ऑप्शनल पेपर, झाले 1500 मार्क. आणि 250 मार्कांचा तुमचा एक पेपर आहे, त्याचं नाव आहे निबंध एसे. आपण सगळ्यांनी लिहिलं की नाही निबंध शाळेमध्ये, है ना, तर तो निबंध या ठिकाणी आहे. आपण सुरुवात करूया निबंधापासून. निबंध जरी वाटला तुम्हाला 250 मार्कांचा, 250 मार्कांचा पेपर तुमची रँक आणि तुमचं कॅडर जे आहे ते डिसाईड करू शकतो. म्हणजे कसं, तुम्ही बघितलंय की खूप सगळ्या मुलांना त्यांना GS मध्ये खूप चांगले मार्क आहेत, ऑप्शनमध्ये पण चांगले मार्क आहेत, इंजिनिअरिंग चांगले मार्क आहेत, पण SA मध्ये त्यांना खूप खराब मार्क आहेत. इतके खराब की त्यांना IAS मिळायची हवी, त्यांना IRS मिळावी, किंवा IRS मिळायची हवी त्यांना काहीतरी, किंवा त्यांना इवन IAS मिळायची हवी त्यांना IPS मिळालं, किंवा IAS मिळालं पण त्यांना कॅडर खराब मिळालं, त्या गोष्टी झाल्या. हे प्रत्येक मार्क UPSC मध्ये काउंट करतो. ओके, एव्हरी मार्क काउंट इन UPSC. म्हणून 250 मार्कांचा आहे आपण आरामात करू, नंतर करू परीक्षेची गरज चुकीचं आहे. तुम्हाला हे तुम्हाला गेलं की SA जो आहे पेपर हा तुम्हाला एक खूप चांगले मार्क मिळून मिळू शकतो, आणि तुम्ही याला डील नाही केलं व्यवस्थित तर तुम्हाला तो बिलकुल डुबवू शकतो. इतकी क्षमता SA जे आहे, म्हणून डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ SA. म्हणून SA ला आपण व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली डील घेऊ. आता SA काय आहे, SA मध्ये तुम्ही जेव्हा पेपर पाहाल, SA मध्ये तुम्हाला 2 SA लिहायचे असतात. दोन म्हणजे सिम्पली झालं की बाबा SA तुमचा 125 असं मार्कांचं झालं. त्याच्यात सेक्शन A आहे, सेक्शन B आहे, त्याच्यामध्ये वर्ड लिमिट आहे का, डेफिनेटली आहे, 1000 ते 1200. ओके, आणि तुम्ही मेन्सला कोणतंही मीडियम चूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, माझं मीडियम होतं मराठी, मी संपूर्ण परीक्षा मराठी माध्यमातून दिली, म्हणजे मी माझे सगळे पेपर जे आहेत मेन्सचे ते मराठीत दिले, इंटरव्ह्यूसुद्धा मराठीत दिला. ओके, म्हणून जर तुमचा मेन्सचा मीडियम असतो त्याच्यातच तुम्हाला SA मिळणार. फॉर एक्झाम्पल, एखाद्या हिंदी असेल तर तो हिंदीमध्ये काय करेल, निबंध येईल. एखाद्याचं इंग्रजी असेल तर तो इंग्रजीमध्ये काय करेल, SA येईल. जसं मराठी आहे, फॉर एक्झाम्पल माधव, तुम्ही मराठीत निबंध लिहिला. ओके, तर याच्यामध्ये 2 SA लिहायचे आहे,
प्रत्येक येथे ऑब्वियस लेक्चर म्हणजे सेक्शन म्हणजे मार्क आहे सेक्शन ए आहे सेक्शन बी सेक्शन ए मध्ये काय सेक्शन ए मध्ये तुम्हाला फिलॉसॉफिकल टाइप्स येतील ज्या कोणते आहेत फिलॉसॉफिकल टाइप म्हणजे काय बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल विजडम फाइंड्स द वे ओके आय गेट इट अलॉट यूएसए म्हणजे काय विजडम फाइंड म्हणजे विवेक आपला मार्ग चुकला म्हणजे विवेक हा तुम्हाला काय करतो तुमच्या सन्मार्गावर नेतो तो तुम्हाला मार्ग दाखवतो मराठीत एक स्वच्छंद अनुवाद करतो विवेक तुम्हाला मार्ग दाखवतो तुमच्या दिशादर्शन याच्यावर तुम्हाला लिहायचं हजार ते बारशे तर कसं लिहायचं याच्यात तुम्हाला फक्त एक्सपांड करायचं आयडिया ठीक आहे तुम्हाला विवेक म्हणजे काय हे माहिती पाहिजे तुम्हाला विवेक मार्गदर्शन करतो म्हणजे नंतर काय मार्गदर्शन म्हणजे कोणता मार्ग दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल द्यावं मग तुम्हाला काही मोठ्या मोठ्या लोकांच्या कोर्स ऍड करायला तुम्हाला तुमचे स्वतःचे अनुभव मांडायला लागतो ठीक आहे आणि तुम्हाला सांगायला लागतो की विवेक हा वर्च्यू कसा इम्पॉर्टंट आहे मार्ग द्यायचा ना या सगळ्या गोष्टींचं सार म्हणजे कुठे म्हणतात इथे द्यायचं आता हा सेक्शन ए झाला सेक्शन बी मध्ये काय सेक्शन बी मध्ये पण सेम आहे तेच हजार ते बाराशे मार्क सॉरी हजार ते बाराशे वर्ड्स एकशे पंचवीस तुमचे मार्क आणि टॉपिक कोणते टॉपिक याच्यामध्ये वेगळे आहेत टॉपिक होते किंवा आहेत करंट अफेअर्स रिलेटेड किंवा तुमचा एखादा सोशल इश्यू करंट अफेअर्स रिलेटेड फॉर एक्झाम्पल काय आता तो काय चाललाय कोरोना पॅन्डेमिक कोविड नाईन्टीन तर ते विचारतो की मग कोविड नाईन्टीन अँड इकॉनॉमी ग्लोबल इकॉनॉमी असेल द इम्पॅक्ट अशा पद्धतीने या ग्लोबल पॅन्डेमिक काय की ग्लोबल इकॉनॉमी कशी सोशल इश्यू सोशल इश्यू काय की बाबा असं म्हणू आपण की न्यूअर टेक्नॉलॉजी इन इंडिया हॅव रिड्यूस्ड दी ऑपॉर्च्युनिटीज ऑफ एम्प्लॉयमेंट ऍक्च्युली हे बरोबर नाही पण त्यांनी विचारलं तुम्हाला काय की बाबा नवीन नवीन आपण इथं टेक्नॉलॉजी भारतामध्ये अडॉप्ट करतो तर भारतामध्ये एम्प्लॉयमेंटचे रोजगाराच्या संधी कशा करणं वगैरे हा काय सोशल इश्यू सोशल इश्यू कसं काय कारण रोजगार हा प्रत्येकाला पाहिजे रोजगार हा अतिशय सोशल इश्यू मग प्रायमरी एज्युकेशन आर टी आय याच्यावरती एखादा प्रश्न किंवा एखादा विमेन्सच्या वरती विमेन्सच्या इश्यूवरती ते प्रश्न येते तर अशा प्रकारचा हा येते त्यात तुम्हाला लिहायचं राहतं आता येते मध्ये काय येते तुम्हाला कंटेंट आणि प्रेझेंटेशन दोन अतिशय महत्त्वाचे गोष्टी तर तुम्हाला दोन्ही पण लागतात ओके म्हणजे तुम्हाला जी एस मध्ये तुमच्या ऑप्शन मध्ये तुम्ही लिहिल्यानंतर कंटेंट तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप खूप आहे प्रेझेंटेशनला तुम्ही लक्ष नाही देऊ शकता पण एस मध्ये मात्र तुम्हाला प्रेझेंटेशन फार फार आहे तुम्ही ते कुकिंग शो बघता का तुम्ही पाहिला तरी कुकिंग शो तर काय होतं की ते डिश बनवत नाही तर डिश काय करतात ते गार्निश करतात ते डिश किती लोक खालतो असेल तर ते मस्त गार्निश करतात ज्या तिकडे मिळवतात किंवा ते वरती क्रीम मिळवते केक मिळवते चेरी ठेवली किंवा तुमच्याकडे ते पायनॅपल करतो म्हणजे काय की याच्यामध्ये त्यांना कंटेंट सोबत कंटेंट आहे त्यांना डिश आहे जो काय त्यांनी डिश बनवलं ते कंटेंट आहे पण प्रेझेंटेशनमध्ये ते खूप सगळं वेळ देतो ते त्यांना असं वाटतं की माझ्या डिशमध्ये कंटेंट सोबत प्रेझेंटेशन पण आवश्यक आहे तर ती डिश कशी मी प्रेझेंट करतो ते पण त्यांना महत्त्वाचं आहे आपल्या एसे त्या पेपरला पण हे तंतोतंत लागू वर्ड टू वर्ड लेटर अँड स्पिरिट किंवा आपला एसे पण आपल्याला कंटेंट सोबतच अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेझेंट हे करणं आवश्यक तो जर प्रेझेंट नाही केलं तर काय होईल तर आपले मार्क कटते का कारण एसे इज कन्सिडर्ड ॲज पेपर ऑफ लिटरेचर हा साहित्याच्या अंतर्गत येतो आणि साहित्याच्या अंतर्गत किती लोक येतील त्याच्यामध्ये ऑफ प्रेझेंटेशन म्हणतात प्रेझेंटेशन म्हणजे नेमकं काय त्याला आपल्याला फोन बिल लावायचं का तर काय स्प्रे वगैरे मारायचं असं काही करायचं त्याच्याला रंगीत आपल्याला काही पेन्सिल वापरायच्या त्याचं चित्र काढायचं आहे असं काही करायचं फक्त आपलं अक्षर नीट नेटकं पाहिजे दुसरी गोष्ट अजिबात खाडकपोट चालणार नाही खाडकपोट केली तुमचे मार्क त्या पद्धतीने कमी तिसरी गोष्ट तुम्हाला
ग्रामेटिकल मिस्टेक्स अजिबात स्कोप नाही. जे तुम्ही एखादी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स केली ते तुमच्या मानकात त्या पद्धतीने म्हणजे खाडाखोड तर वेगळी गोष्ट आहे. खूप लोकांना कसं काही काही गोष्टींचा स्पेलिंग येतो. आंतरपुणे आता आंतरपुणे समजा स्पेलिंग जरा लिहायचं त्याला आंतरपुणे स्पेलिंग चुकलं पण त्याला कळालं वाटलं की हे बरोबर आहे त्यांनी खाडाखोड नाही केली पण त्याचं चुकलं ना. इट मीन्स वॉट ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली ही मिस्टेक येते म्हणजे चालत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या पद्धतीने म्हणजे प्रेझेंटेशन तुम्हाला अतिशय आवश्यक येते. ओके तर तुम्हाला आयडिया आली असेल येते पेपरची की तुम्ही येते तुम्ही कसं लिहा. नाव लेट्स मूव टू ऑप्शनल. आता मित्रांनो ऑप्शनला किती मार्ग आहेत? 500 मार्ग. ओके 250 दुप्पट झाले 500 आणि 500 दुप्पट 1000 पुढे यायची असते. नाव आता ऑप्शनल हा जो प्रकार आहे तो आमच्या वेळेस दोन ऑप्शन असायचे. आता एक आहे आता ऑप्शन निवडायचा कसा आणि कोणता ऑप्शन निवडायचा हे दोन प्रश्न तुम्हाला डेफिनेटली पडले. तर कसा निवडायचा आपल्याकडे आधी कसा निवडायचा काय कुठपटी लिहायची काय स्केलिंग करायची. तर पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की मला हा विषय आवडतो का. डू आय हॅव इंटरेस्ट इन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. इंटरेस्ट नसेल तो लगेच काय करायचं मला खुली मारा आणि नेक्स्ट सब्जेक्ट. इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली काय करतो तुम्ही शॉर्ट लिस्ट. ओके इंटरेस्ट आहे व्हेरी गुड. सेकंड क्रायटेरिया काय? सेकंड क्रायटेरिया हे लावा की आता तुम्ही यूपीएससीच्या एक्झामसाठी हा प्रश्न तुम्ही हा विषय निवडता है ना. तुम्हाला या विषयामध्ये PhD करायची नाही. तुम्हाला या विषयामध्ये काहीही हॉबी तुमच्या हे करायचं नाही. तुम्हाला MA ची डिग्री पण पाहिजे नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे हा विषय अभ्यास करून तुम्हाला पोस्ट मिळवायची IAS IPS IRS आहे बरोबर ना. तेवढंच लिमिटेड टार्गेट असलं पाहिजे. तर सेकंड प्रश्न काय विचारायचा आहे की हा विषय UPSC मध्ये मार्क फेचिंग आहे का. याला मार्क मिळतात म्हणजेच काय की हा विषय UPSC चालतो का. ओके आता चालतो की नाही चालतो पळतो का पळतो नाही पळतो. तर हे दोन प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे की एक तर तुम्हाला इंटरेस्ट आहे का आणि सेकंड की हा UPSC मध्ये मार्क पैकी सब्जेक्ट आहे. ओके तर मित्रांनो हे फार इम्पॉर्टंट. आता मी तुम्हाला सांगतो की UPSC मध्ये कोणते कोणते विषय जे आहेत ते मार्क पैकी विषय आहेत. आपण याचे तीन कॅटेगरी केली. एक आहे प्युअर सायन्स बेस्ड सब्जेक्ट. सेकंड कॅटेगरी आहे आर्ट्स वाले सब्जेक्ट प्युअर आर्ट प्युअर ह्युमॅनिटीज आणि थर्ड आहेत सेमी सायन्स वाले सब्जेक्ट. त्याच्यामध्ये मी कॉमर्सचे सब्जेक्ट घेतलेले नाही. कॉमर्स हा पूर्ण सब्जेक्ट आहे तो UPSC मार्क फेचिंग नाही अनफॉर्च्युनेटली पॉप्युलर नाही. लेट अस कम टू द प्युअर सायन्स बेस. त्याच्यात दोनच सब्जेक्ट आहेत. एक आहे झूलॉजी दुसरा आहे मेडिकल सायन्स. त्याच्या पलीकडे UPSC मध्ये कोणताही सब्जेक्ट सायन्सवाला प्युअर सायन्सवाला तो मार्क फेचिंग नाही. म्हणून ज्यांना बॅकग्राऊंड नाही आहे झूलॉजीचं किंवा मेडिकल सायन्सचं त्यांनी कृपया हे सब्जेक्ट. Now let us move to the second category. Second category is pure arts वाले subject. इसे मुझे एक चार पांच subject है. पहला है philosophy. दूसरा है public administration. तीसरा है political science and international relations. ये सारे. चौथा है history इतिहास. That's it. ये चार subject है pure arts. जी अतिशय पॉप्युलर आहे आणि याच्यामध्ये चांगले मार्क मिळतात आणि मुलांनी याच्यामधूनच पोस्ट मिळवलेले आहेत. मग तो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडवाला असेल तो डॉक्टर असेल तो कॉमर्स की मग आर्टवाला ते इरेस्पेक्टिव्ह असतो. आणि हा अजून एक पाचवी कॅटेगरी आहे लिटरेचर. पाचवी कॅटेगरी आहे लिटरेचरची म्हणजे आर्टमध्ये लिटरेचर. याच्यामध्ये कोणते कोणते लिटरेचर सब्जेक्ट पॉप्युलर आहे. आता आपण सगळे मराठी आहोत तर ऑब्व्हियसली मराठी लिटरेचर आपण पण एखाद्या वाटलं हिंदी घ्यायचं तर हिंदी लिटरेचर असो पॉप्युलर. इंग्लिश लिटरेचर इज नॉट पॉप्युलर. कोणते पॉप्युलर आहे बाकीचे लिटरेचर उर्दू पॉप्युलर. उर्दू पॉप्युलर आहे आणि उर्दू तमिळ पॉप्युलर आहे तमिळ मार्क बट ऑब्व्हियसली वी डोंट नो तमिळ वी डोंट नो उर्दू. तर आपला फक्त स्कोप आहे हिंदी किंवा मराठी. सो यू कॅन ऑप्ट फॉर हिंदी लिटरेचर ऑर मराठी लिटरेचर अँड दे आर व्हेरी मार्क्स. आता आपण तिसऱ्या कॅटेगरीकडे बोलूया ती आहे सेमी सायन्स वाले.
अतिशय पॉप्युलर आहेत, अतिशय चांगल्या मार्क आहेत तुम्हाला, ओव्हर द इयर्स पडलेले आहेत त्याचे स्किल चांगले आहेत त्यांचे. पहिला आहे अँथ्रोपोलॉजी, काय अँथ्रोपोलॉजी, मानव वंशशास्त्र, अतिशय पॉप्युलर. पहिल्या टॉप 10 जे मुलांची रँकिंग काढली त्याच्यातले अर्ध्यापर्यंत अँथ्रोपोलॉजी असतात, म्हणजे 50% मुलं जे आहेत ते अँथ्रोपोलॉजी घेऊन पहिल्या 10 मध्ये. सो इट्स व्हेरी व्हेरी ट्रिमेंडस पॉप्युलर. सेकंड आहे सायकोलॉजी, सायकोलॉजी पण अर्ध ते सायन्स आहे, अर्ध आर्ट, म्हणजे सेमी सायन्स. थर्ड आहे जिओग्राफी, जिओग्राफी इज नाइदर फुल्ली आर्ट सब्जेक्ट फुल्ली सायन्स, नाही सेमी सायन्स. ओके, ते तीनच सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला या तीन सब्जेक्टपैकी कुठला पण तुम्ही निवडू शकता, 5 युनिटमधलं कुठला पण निवडू शकता, आणि 2 जे तुम्हाला सांगितले सायन्समध्ये ते तुम्ही कुठला पण निवडू शकता. हे तुम्हाला सांगितलं मी, प्रोवाइडेड त्यात तुमचा इंटरेस्ट असणं अतिशय आवश्यक. इंटरेस्ट नसेल तर तो विषय किती पण पॉप्युलर असू द्या, फॉर एक्झाम्पल अँथ्रोपोलॉजी व्हेरी पॉप्युलर, व्हेरी मार्केट, पण तुम्हाला इंटरेस्ट नाही तर कृपा करून घेऊन नका. फक्त तो पॉप्युलर आहे म्हणून घ्यायचा नाही, आधी बघायचं इंटरेस्ट आहे की नाही. इंटरेस्ट नसेल तर तुम्ही काही पण वाचा बघू आहे की नाही, आणि इंटरेस्ट नसेल तर तुम्ही किती चांगला असू द्या तुमचे वाचणार नाही, मग त्याला मार्क पडतात नाही पडत, इमटेरियल आहे ना, इट इज ऑफ नो यूज. त्याच्यामुळे इंटरेस्ट पहिल्यांदा बघा, आणि सेकंडली बघा की त्याला कसं यूपीएससी ट्रीट करतं, यूपीएससी मध्ये तर ऑप्शनची तयारी इथे सांगणं प्रस्तुत आहे, कारण त्याला खूप वेळ लागेल. म्हणून तुम्हाला मी ओव्हरऑल सांगितलं की ऑप्शनल करा, बाकी ऑप्शनल तुम्हाला ते 3 घंट्याचा पेपर असतो आणि त्याचे 500 मार्क असतात, त्याचे 2 पेपर असतात, 40 मार्क असतात. ओके, पेपर 1 पेपर 2 एका दिवशी ते फिनिश करतात. एक त्याचं मॉर्निंग सेशन असतं, आफ्टर लंच एक सेशन असतं, ते 3 घंट्यात 6 घंट्यात तुम्हाला ते फिनिश. ओके, तर पुन्हा यूपीएससी ला जो ऑप्शन आपण निवडतो त्याचं स्टँडर्ड असतं पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, म्हणजे समजा एखादा तुम्ही फॉर एक्झाम्पल हिस्ट्री तुम्ही घेतला तर हिस्ट्रीच्या पीजीच्या विद्यार्थ्यांना जो सिलेबस असतो की नाही, तो सिलेबस तुम्हाला यूपीएससीच्या हिस्ट्री ऑप्शनल असतो. त्याच्यामध्ये तुमचं स्टँडर्ड काय पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही प्लेन डिग्रीवाले आहात, जस्ट तुमची डिग्री झाली आहे, किंवा तुम्ही आता अंडर ग्रॅज्युएट आहात, तुम्ही जस्ट तुमची 12th झाली आहे, पण तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की त्याचा आवाका जो आहे तो आहे तो पी जी लेवल. ठीक आहे, बाकी मग ऑप्शन म्हणजे तुम्हाला मी टेक्निकलिटी सांगणार नाही, पण तुम्हाला हे सांगेल की ऑप्शनल लिहिताना तुम्हाला त्या विषयाची अतिशय इनडेप्थ आणि बेसिक माहिती असणं अतिशय आवश्यक. ओके, इनडेप्थ आणि बेसिक माहिती नसेल आणि तुम्ही बरोबर त्या गोष्टी वाचल्या आणि त्या लिहिल्या तर त्याला फार अर्थ राहत नाही. ओके, आणि म्हणून तुम्हाला बेसिक माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. जरी तो पी जी लेवलचा असेल तरी पण आपल्याला त्याची अतिशय बेसिक क्लॅरिटी येणं पर्यंत. ओके, तर लेटेस्ट मूव टू जी एस. जी एस हा आपला हजारा मार्काचा पेपर आहे, त्याच्यामध्ये 4 पेपर असतात, GS1, GS2, GS3, GS4. GS1 मध्ये ऑब्व्हियसली हिस्ट्री आहे, तुमचं ज्योग्राफी आहे. GS2 मध्ये तुम्हाला पूर्ण क्वालिटी आहे, गव्हर्नन्स आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे आणि तुमचं इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. ओके, पेपर 3 मध्ये तुम्हाला सायन्स टेक्नॉलॉजी आहे, तुमचं इकॉनॉमी आहे. ओके, तुमचं सोशल सिक्युरिटी इश्यूज आहे, सोशल इश्यूज आहे, तुमचं एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी हे पण इश्यू आहे. ओके, खूप सगळा मिक्स आहे पेपर 3 मध्ये. आणि पेपर 4 जो आहे तो कम्प्लिटली एका विषयावरती डेडिकेटेड आहे, त्याचं नाव आहे एथिक्स. एथिक्समध्ये पुन्हा 3 कॉम्पोनंट आहेत, एक आहे एथिक्स, नंतर आहे ॲटिट्यूड, आणि नंतर तुमचं कॉमन सेन्सिकल कॉलेज, तर ते 3 टॉपिक आहे. त्याच्यामध्ये हां इंटरपर्सनल रिलेशन. ओके, एथिक्समध्ये तर या 3 गोष्टी एथिक्समध्ये येतात. तर अशा प्रकारे हा पुन्हा पेपर जो आहे तो 250 असे म्हणून हजार मार्काचा पेपर आहे. याच्यामध्ये गुण काय आहे की जी एस मध्ये जसं आपण बघितलं की एस ए मध्ये आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला वेळ पुरेल, वेळेची तुम्हाला फार
कळून धन्यवाद नाही, पण जीएस मध्ये मात्र तुम्हाला वाटेल की अरे यार मी किती पण घेतलं पास पण त्यांना वेळच पुरत नाही, तर जीएस मध्ये हा प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते खूप सगळे आहेत आणि तुम्हाला लिहायचं खूप आहे. म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे जीएस मध्ये लिहिताना, जीएस मध्ये लिहिताना तुम्हाला स्पेसिफिक टू द पॉइंट द्यायचं. तुम्हाला आपलं टिपिकल स्टार्ट इंट्रो त्यानंतर मिडल आणि मग कंक्लुजन आता काही करायची गरज नाही, तुम्ही सरळ पॉइंट लिहा आणि खतम करा. ओके, आणि जे विचारलं तेच लिहायचं, तेच लिहायचं स्पेसिफिक टू द पॉइंट. त्याला जास्ती स्टोरी सांगायची गरज नाही, स्टोरी तुम्ही सांगितली तर काय होईल तुमचं तुमचं होईल, कारण तुम्हाला वेळ पुरणार नाही. म्हणून मित्रांनो जीएस मध्ये तुम्हाला अतिशय वेगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला करावी लागेल. त्याच्यामध्ये तुमचं अक्षर थोडंफार तिकडे तिकडे झालं तरी चालेल, तुम्हाला थोडी फार ग्रॅमॅटिकल मिस्टेकला पण इथे माफी आहे. ओके, तुमचं त्यांना कळलं की ऐकायचं राहिलं असेल. ओके, इथे खाडाखोड केली तरी पण काही प्रॉब्लेम नाही फार मोठा. जसं की आपण बघितलं एसए मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सिरियसली घेतात, ते लोक मार्क्स भरत नाहीत, पण जीएस ला ते अलाउड आहे. कारण त्यांना माहिती की याला वेळेची कमतरता आहे आणि जीएस मध्ये फक्त आणि फक्त कंटेंट इम्पॉर्टंट आहे, प्रेझेंटेशनला जास्ती महत्व नाही. पण एक थिंग गोष्ट करायची जीएस मध्ये की तुम्ही जर पॉइंट लिहायचं स्पेसिफिक लिहायचं खतम, नो स्टोरी. ओके, युक्तिवाद पण काहीच आहे, तुम्हाला येत असेल तर लिहा, येत नसेल तर तुम्ही सरळ सरळ दुसऱ्या प्रश्नाकडे. डोंट वेस्ट युअर टाइम, डोंट वेस्ट एक्झामिनर्स टाइम, सिंपल म्हणणं आहे. त्याच्यामुळे जीएस मध्ये तुम्ही बघितलं की जीएस मध्ये खूप कमी मुलांना जे चांगले मार्क होतो आणि खूप मेजॉरिटी मुलांना जे 70-80% मुलं आहेत त्यांना अतिशय खराब किंवा अतिशय ऍव्हरेज मार्क आहे. कारण त्याच्यामुळे डोंट वरी की तुम्ही ऍव्हरेज मध्ये आलात तरी काय, तुमचा स्ट्रॉंग पॉईंट असला पाहिजे एस ए, तुमचा स्ट्रॉंग पॉईंट असला पाहिजे तुमचा ऑप्शन, आणि तुमचा स्ट्रॉंग पॉईंट असला पाहिजे तुमचा इंटरव्ह्यू, जे तुमच्या बिलकुल हातावर. ओके, कारण हे व्हेरी दे आर व्हेरी मच कस्टमाईज आणि पर्सनलाइज गोष्टी आहेत ज्या तुम्ही एक्सेल करू शकता. पण जीएस हा अतिशय जनरल आहे, अशा तुम्ही जनरल जरी राहिले ऍव्हरेज जरी राहिले तरी पण डोंट वरी डोंट बॉदर. ओके, तुम्हाला बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल करून की तू जी आहे ती घरी पूर्ण करून. ओके, तर जीएस मध्ये रीडिंग काय आहे, रीडिंग मटेरियल, रीडिंग मटेरियल सेम आहे याच्यामध्ये प्रिलिमिनरी आपण सांगितलं आहे. फक्त याच्यात तुम्हाला काय करायचं सेम की लेटेस्ट रिपोर्ट जे आहे ते तुम्हाला पाहायचे आहेत, तुम्हाला थोडंफार याच्यामध्ये जरा डिप्रेशन करायचं आहे, चार्टचा उपयोग करायचा आहे, पाय चार्ट किंवा तुमचे ग्राफ आहे त्याचा उपयोग करायचा आहे, एखाद्या डायग्राम काढायची आहे. ओके, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आणि टू द पॉइंट लिहायचा. ओके, टू द पॉइंट लिहाय, डेटा खूप सगळा गोळा करा अथेंटिक सोर्सेसमधून. ओके, आणि अंटील अनलेस त्यांनी विचारल्याशिवाय तुम्ही सोल्युशन देऊ नका त्यांना, आणि ज्यांनी विचारलं त्या त्याचं सोल्युशन द्या. आणि मेजॉरिटी क्वेश्चन तुम्हाला डिस्क्रिप्शन माहीत असतील की डिस्क्राईब करावं बाबा अमुक अमुक गोष्टी. फॉर एक्झाम्पल स्कीम, आत्मनिर्भर भारत ही नवीन स्कीम आली, तर याच्यात काय काय आहे हे तुम्ही मग सरळ सरळ एन्युमरेट करा की 1, 2, 3, 4 काही फक्त. तुम्हाला काही कन्फ्युजन करायची गरज नाही की चांगली आहे वाईट आहे असं केलं पाहिजे, तसं केलं हे काही लिहायची गरज नाही. हे सगळं तुम्हाला ऑप्शनला लिहायला स्कोप मिळेल, हे तुम्हाला एक्सचेंज लिहायला स्कोप मिळेल. ओके, जीएस मध्ये तुम्हाला हा अनुभव आवडता आला पाहिजे आणि जीएस मध्ये तुम्ही फक्त अतिशय ड्राय नाही पण लिहा, अतिशय ड्राय कंटाळा न वाटला पाहिजे वाचन इतकं तुम्हाला ड्राय लिहायचं. पण त्याच्यात तुम्हाला डेटा भरपूर टाकायचा, टू द पॉइंट लिहायचं. पण याच्या उलट काय, एसे आणि तुमचं ऑप्शन अतिशय लाईव्ह वाटलं पाहिजे, खूप जिवंत वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे की तुम्ही प्रत्यक्ष त्या एकदम सोबत बोलताय, यु आर हॅव्हिंग डायलॉग 1-to-1 विथ दॅट एक्झामिनर. असं ते तुमचं एसे आणि तुमचं ऑप्शन वाचून त्यांना वाटलं. पण जीएस ला तुम्ही अतिशय ड्राय डॉक्युमेंटरी मूवी करतो की तुम्ही ते लिहिलं. ओके, पण त्यात तुमचं सगळं मटेरियल तुम्ही टाका, सगळे तुम्ही डेटा द्या, अतिशय त्याला पॉवरफुल पद्धतीने तुम्ही ओके. तर मित्रांनो हा एक ओव्हरऑल इश्यू आहे. शेवटचा जो आहे मुद्दा तो आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला 275 मार्ग असतात आणि इंटरव्ह्यू इज व्हेरी मच ओपन. त्याच्यामध्ये हिंदीला हिंदीमध्ये याचा जो एक वर्ड आहे ना तुम्हाला फार महत्वाचा वाटतो आणि खूप सुटेबल वाटतो, जो की खूप सगळ्या गोष्टी डिस्क्राईब करतो. हिंदी त्याला म्हणतात साक्षात्कार. काय म्हणतात? साक्षात्कार. आणि लिटरली साक्षात्कार हा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तेव्हा तुम्हाला पण साक्षात्कार होतो की तुम्ही कोण आहे त्याच्यासमोर बसून, आणि त्यांना होतो साक्षात्कार की तुम्ही नक्की कोण आहे. ओके, त्याच्यामध्ये हा अतिशय खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याच्यात ते काय विचारतात बेसिकली, बघा इंटरव्ह्यूची तयारी मला वाटत नाही काही तयारी करता येते. इंटरव्ह्यूचं काय की तुम्ही तुमचं जे काही वय असेल 25, 26, 27, 28, 29, 30
या वर्षापर्यंत तुम्ही जे काही आहात ते ऍडिटिव जाऊन तुम्ही त्यांना पेश करा. त्यासोबत सांगा की बाबा मी असा आहे, तुम्हाला काय चेंज करायचं काय स्कोप नसतो. पण तुम्ही जो काही असाल की नाही तुम्ही काय करू शकता, यू कॅन ओनली फिनिश, तुम्ही त्याला टचअप करू शकता. ओके, म्हणजे तुम्ही खूप जास्त प्रामाणिक राहायचा प्रयत्न करू शकता, तुम्ही खूप सगळं गोकुळ असायचा प्रयत्न करू शकता, तुम्ही काय म्हणतात त्याला प्रुडन्स पॉइंट स्पेसिफिक असायचा प्रयत्न करू, तुम्ही न्यायाची बाजू घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, म्हणजे तुम्ही केलं पाहिजे जसं की तुमचा जॉब गोल्स आहे, तुमचा जॉब काय आफ्टर बिकमिंग आयएस आयपीएस आहे, तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू डिलिव्हर जस्टिस, तुम्हाला न्याय द्यायचा आहे लोकांना. ठीक आहे, तुमचं तुम्हाला आयएस का व्हायचं आहे, तुम्हाला आयएस फक्त मोठा बंगला मिळतो, गाडी मिळते, खूप सगळे नोकरी मिळतात, म्हणून तुम्हाला आयएस व्हायचं नाही आहे. तुम्हाला आयएस यासाठी व्हायचं आहे कारण तुम्हाला भारतातल्या खूप सगळ्या अन्याय पीडित लोकांना न्याय द्यायचा की नाही. तर बेसिकली आयएस आयपीएस आयएस चा जॉबच हा आहे न्याय देणे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्ही जी न्याय देण्याची भूमिका तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही अन्यायग्रस्त लोकांची बाजू घ्याल. ओके, तर इंटरव्ह्यू तुम्ही त्यांना सांगा कारण येणे की हो मला भारतातल्या गरीब पीडित दलित शोषित सगळ्या वर्गांसोबत कळवळ आहे आणि त्यांच्यासोबत मी करेक्ट होऊ शकतो. म्हणजे विषय मला एम्पॅथी आहे, एम्पॅथी म्हणजे की त्यांचं दुःख मी स्वतः फील करू शकतो. हे तुम्ही सांगा इंटरव्ह्यूला, त्यांना ते कळू द्या. ओके, हे जेव्हा त्यांना कळेल, काय कळेल त्यांना, जेव्हा तुम्ही सीट वर बसल्यानंतर सुद्धा त्या खुर्चीवर बसल्यावर सुद्धा तुम्ही या लोकांची बाजू घेणार आहात, तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स येईल की येस मला या माणसाला त्या खुर्चीवरती बसवायचं आहे. ओके, तुम्हाला सांगा की ते म्हणजे तुम्हाला का बसवतील खुर्चीवर, ठीक नाही, काय बघते तुमच्यामध्ये की अरे हा माणूस जस्टिस डिलिव्हर करू शकतो किंवा नाही, हा माणूस त्या अन्यायग्रस्त लोकांची बाजू घेऊ शकतो किंवा नाही, हा माणूस त्यांच्या वतीनं बोलू शकतो किंवा नाही. गव्हर्नमेंटला तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत निगोशिएट करायचं आहे. When you become IAS, eventually you become collector, nantar secretary, nantar principal secretary, the chief secretary of government, nantar to you become advisor to government. Yesterday tumhi jeva tumhi tumcha service madhe jata pude tumha hello tumhala karayche kay tumcha job kay tumcha job basically tumcha CM la sangne ki CM sahab he chukiche aani he barobar aahe he kara he karu naka please acha tya lokancha kay bharane tumche bolane. तुम्हाला मत, हा तुम्हाला मत कधी मिळते, लोकांचं भलं होईल आहे की नाही, आणि लोकांचं भलं झालं तरच लोक तुम्हाला मदत करते की नाही, तेव्हा तुम्ही निवडून या. म्हणून तुम्ही सीएम ला पटवा की बाबा सीएम साहेब हे बरोबर नाही आणि ते त्या लोकांची बाजू घ्या. तुम्हाला दोन्ही गोष्टी करता आल्या तर हेच तुमचा जॉब असतो. तुम्हाला आयुष्यभर हेच करायचं असते, आयएस आयपीएस येऊन आयएएस झाल्यानंतर सुद्धा. ओके, म्हणून मित्रांनो तुम्ही जर ह्या गोष्टी करत असाल तर त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना कळेल की येस बॉस या माणसाला मला त्या खुर्चीत बसवायचं आहे आणि ह्याला मी मार्क देईन जेणेकरून हा यूपीएससी. आता बघा, जेव्हा मी आय एस झालो तेव्हा मला इंटरव्ह्यू मेल्समध्ये जेमजेम मार्क होतो, तर इंटरव्ह्यू मला त्याने एक प्रश्न विचारला, तुमचं माझं पुरुष मागवा सरांचं होतं, माझा इंटरव्ह्यू फक्त 15 मिनटं झाला. त्यात त्यांनी मला विचारलं की त्यावेळेस ते हे चालू होतं, मला ॲटॉमिक एनर्जीचा एक प्लॅन्ट आणायचं चालू होतं. तर त्यांनी विचारलं की गणित खूप महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात प्रश्न विचारला, ते सातारा जिल्ह्यात कुठे कुठेतरी ते चालू होतं. त्यांनी विचारले आणि ते लोकांना त्यांचा खूप त्याला विरोध चालू होता, किंवा आम्हाला हा प्लॅन नाही पाहिजे. मग तो कृष्ण आमदार त्यांनी विचारलं की लोकांना काय करायला पाहिजे, तुला काय वाटते हे लोकांचं चुकीचं आहे की बरोबर आहे. मी म्हटलं सर लोकांचं बिलकुल 100% बरोबर तसं काय, तर म्हटलं सर हे काय त्यांचं लाईफ धोक्यात आहे म्हणून लोकांना असं भीती वाटते म्हणून त्यांचं आयुष्य छत्रामध्ये. आणि जेव्हा लोकांना भीती वाटते तेव्हा गव्हर्नमेंटचं काम आहे की त्यांनी लोकांच्या मनातल्या शंका ह्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्या दूर गेल्या पाहिजे. तर काय करायला पाहिजे, त्यांनी डेमोक्रॅटिक पद्धतीने यायला पाहिजे. असं नाही की तुम्ही दिल्लीमध्ये बसून निर्णय घ्याल, मुंबईत बसून निर्णय घ्याल, नो हे चालणार नाही. डेमोक्रेसी तुम्ही या गावात गावातल्या लोकांसोबत तुम्ही बसा, गावातल्या लोकांना समजून घ्या आणि ऐका आणि मग तुम्ही सांगा की बाबा हे कसं चुकीचं हे कसं धोक्याचं नाही, याचा तुम्हाला कसा लाभ होईल. तुम्ही हे जर गोष्टी केल्या नाही त्याला काय म्हणताय, कम्युनिटी पार्टिसिपेशन. कम्युनिटी पार्टिसिपेशन असेल तर काय डोंगलाची डेमोक्रेसी नाही आहे की नाही, डोंगलाची काय चाटायचं आपल्याला काय करायचं नाही. मग डेमोक्रेसी म्हणजे तर पुस्तकात असणार आहे का, पुस्तकात नसणार. तुमची डेमोक्रेसी तुमच्या गावात तुमच्या रक्तात तुमच्या बिहेवियरमध्ये असली तर ती डेमोक्रेसी कामाची. असे मी त्यांना सांगितलं, खूप पेशानी बोलू मी याच टोनमध्ये बोलू. म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांची बाजू घेता की नाही मित्रांनो, तेव्हा तुम्हाला याच टोनमध्ये बोलायला पाहिजे.
कारण तुम्ही बरोबर आहात आणि हे पृष्ठ आम्हाला त्यांना कळालं त्यांना पटलं आणि म्हणून मला इंटरव्ह्यू मध्ये 215 मार्क पडले. क्या बात आहे. फक्त इंटरव्ह्यू मुळे मी आयएस मध्ये आलो. त्यांना माहित होतं की याचे झाले मेन्स चे मार्क खूपच खराब आहे, याला आयएस मध्ये न्यायचं तर मला याला खूप चांगले मार्क दिले म्हणून त्यांना वाटलं दिलेला इसको 215 देतो नाही तो आयएस नाही दिली आणि मला 215 दिले कारण त्याला वाटलं की या माणसाला मी त्या खुर्चीत बसायला पाहिजे. तर हे आपण आपलं वर्क आपण हे करेल ते म्हणतात की तुमचं नाना खनखणीत करून तुम्हाला सांगायला पाहिजे की यस माझं नाना वाचते मला घ्या. हे कसं आहे हे ऍडचं जर तुम्ही जोपर्यंत सांगत नाही की मी आवश्यक आहे मला घ्या तोपर्यंत तुम्हाला तुमचं ऐकणार नाही. बोलू ते म्हणतात की नाही की बोलणाऱ्याचे काय झगडा पण खपतात है ना पण न बोलणाऱ्याचे गहू पण खपतात बरोबर आहे ना. अखंड बडबड करायची काय करायचं अखंड बडबड तुम्ही आता केले की नाही तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये सेम करायचंय त्यांना काहीच बोलू द्यायचं त्यांनी प्रश्न विचारला की सुरू व्हायचं त्यांना सुरू व्हायचं बडबड बडबड करून त्यांना सांगायचं की माझं कसं बरोबर आहे माझं पॉईंट बरोबर आहे तुमचे पॉईंट बरोबर असले ओके. तर मला असं वाटतं की या ठिकाणी मी ते थांबलं पाहिजे आणि लबासना विषयीचा अनुभव मला सांगितलं. तर लबासना काय की लबासना आयएस ट्रेनिंग अकॅडमी आहे ते मसुरी मध्ये आहे. मसुरी इज अ व्हेरी रोमॅन्टिक प्लेस व्हेरी हेवनली प्लेस असं म्हणून मी आहे की नाही मी सगळ्यांनी कोणी तुम्ही गेला असाल मसुरी मध्ये उत्तराखंड टॉप ऑफ द हिल व्हेरी ब्युटिफुल प्लेस त्या ठिकाणी वर्षाचे 2-3 महिने मस्त स्नोफॉल होतो आणि अदरवाईज पण ती खूप डिझाईन अकॅडमी असते पण त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर राबवून घेतात ते म्हणजे असं नाही की त्या ठिकाणी तुम्ही नुसतं आराम करतात तर ते तुम्हाला तिथे 5 सगळे उठावं लागतं आणि उठून मग तुम्हाला तयारी करून तुम्हाला खाली पोलो ग्राउंड असतो त्या पोलो ग्राउंडला रिपोर्ट करायचा असतो पीटी होते सगळे सगळे शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असते पण 5 दिवस ते तुम्हाला खूप रगड लिटरली रगड सकाळी ते करायचं इथून पुन्हा मग खूप सगळं जाताना सगळा उतार आहे पण येताना मग काय खूप चढ आहे सगळ्यात चढ परत परत तुमचं सगळं तुमचं शरीर घामाघूम होते. तुम्ही रूम मध्ये आलेलं तुम्हाला काय करायचं असते पटकन आंघोळ करा ड्रेस घाला तर ड्रेस पण म्हणजे टाय बी लावायचं असतो ते सगळं टिपिकल शूज पण तुमचे पॉलिश पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी बघता व्यवस्थित ओके. आणि तुमचं ते लॅपटॉप बिपटॉप ठेवून तुमचे वया जे तुम्हाला पुन्हा द्यायचं असते तुमचं हॉस्टेल खाली असतात म्हणजे जसं की वरती अकॅडमी मध्ये तुमचं हॉस्टेल आणि पुन्हा खाली ते फोटोग्राम तर मध्ये मी हॉस्टेल असल्यामुळे माझं हॉस्टेल कावेरी होतं आणि कावेरीच्या खाली गंगा आहे आणि कावेरीच्या वरती यमुना आहे तर असं आहे तर कावेरीमध्ये मी होतो तर कावेरीवरून पुन्हा तुमच्या मेसमध्ये चालत यायला रिपेक्ट जे आहे परत पूर्ण हे आहे चढ आहे चालत जायचं आणि त्या ठिकाणी ब्रेकफास्ट करायचं पहिल्यांदा तर ब्रेकफास्ट अमुक टाईमध्ये तुम्हाला फिनिश करायचं आणि तुम्हाला त्या लेक्चर हॉलला तुमच्या ठरलेल्या जागेत तुम्हाला जाऊन बसायचं असते आणि अटेंडन्स होते तुमची लिटरली तुमच्या शाळेत ठरवल्यासाठी जशी व्हायची तशी अटेंडन्स होते आणि तुम्ही जर नसाल तर तुमच्यावरती जो चेहरा बसतो ॲबसेंट 2 मिनटं जरी आला लेट तरी पण यू आर ॲबसेंट आणि मग तुम्हाला एक नोटीस येते लगेच संध्याकाळे मेमो येतो की यू आर ॲबसेंट आणि मग तुम्हाला ते पनिश पण करतात आणि की तुम्हाला नक्की नोटीस येते दे विल पनिश यू असे मी साधा पनिशमेंट खाल्लेले आहे. कारण मी अतिशय आळशी माणूस होतो पण आयएस मध्ये आय वॉज व्हेरी मच एथिक आहे आणि आयएस ला विथ ड्यू रिस्पेक्ट टू जय वाघमारे मी एक एकदम नॉर्मल कमेंट करायचं म्हणजे एकदम फनी कमेंट आयएस ला असताना म्हणायचं की इट इज नॉट इंडियन रेव्हन्यू रिलॅक्स म्हणजे एकदम रिलॅक्स कार्यक्रम आणि आयएस मध्ये खूपच रगडाबाजी असते ऍक्च्युली आय दॅट दॅट आय लव्ह आयएस पण असं नाही मित्रांनो आयएस ऑल्सो इक्वली वर्क सर्विस आणि खूप त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये आणि आय हॅव हाय रिगार्ड्स टू आयएस बिकॉज माय प्रिव्हियस सर्विस मध्ये खूप इमोशनल अटॅचमेंट आहे तर असं आहे. परत तुम्हाला अकॅडमिक लेक्चर्स असतात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लेक्चर्स तुम्हाला मॅनेजमेंट सायकोलॉजी हिस्ट्री तुमचं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिटी अशा सगळ्या गोष्टींच्या वरती तुम्हाला ते टीच करतात ट्रेन करतात मग तुम्हाला खूप सगळ्या मस्त मस्त गोष्टी असतात त्या ठिकाणी इंडिया डे सेलिब्रेट होतो त्या ठिकाणी एक तुमचा दरवर्षी
cultural activities मुंबई जस्ता आई आई माझे कॅडर तेलंगणा मध्ये म्हणून आई वॉज इन साऊथ तर सगळ्या साऊथच्या पाच सहा स्टेट मध्ये एक कल्चरल ट्राईब होतो वेस्टर्न झोन मध्ये महाराष्ट्र गुजरात गोवा वगैरे नॉर्थ झोन ईस्ट झोन असे ते झोन वाईज कल्चरल असतात झोन वाईज गोष्टी असतात आणि मग त्या ठिकाणी तुम्ही मुव्हीज दाखवतात वेगळे लेक्चर येतात लेक्चरर येतात गेस्ट येतात मग मिनिस्टर येतात एम डी येतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती असे पण लोक येतात ओके आणि मग तुम्हाला एक भारत दर्शन असतं ते खूपच इंटरेस्टिंग आहे भारत दर्शन म्हणजे काय की तुम्हाला एक जवळपास 2 मिनिटे ते पूर्ण भारताचं दर्शन घडवतात त्यात ते 8-10 ग्रुप फॉर्म करतात त्या ग्रुपमध्ये साधारण 15-16 मुलं मुली असतात त्यांचा एक लीडर असतो त्यांचा एक सब लीडर असतो आणि हे तुम्हाला काय करतात मग टास्क देतात की तुम्हाला या 2 महिन्यामध्ये तुम्हाला या या ठिकाणी फिरायचं आणि ते खूप मजा असते त्या ठिकाणी नुसतं तुम्हाला मी आमचा ग्रुप जो होता तो अजून पण आम्ही टचमध्ये आहोत आणि आमचा G7 होता म्हणजे आमचा ग्रुप नंबर 7 होता आणि आम्हाला नॉर्थ ईस्ट आम्ही गेलो बेसिकली नॉर्थ ईस्ट आणि ईस्टर्न इंडिया आणि मग साऊथ इंडिया असं 2 गोष्टी आम्ही कव्हर केल्याचे होते भारत दर्शन म्हणजे पूर्ण भारताचं दर्शन करत नाही ते मेजॉरिटी ऑफ इंडिया ते आधी तुम्हाला विचारलं की तुम्ही आधी कुठे फिरला त्याच्यावरून ते तुमचा तुम्हाला त्या ग्रुप त्या ठिकाणी जाऊन फिरला नाही तो पण दाखवतो तो या उद्देशाने मग तुम्हाला एक फॉरेन अटॅचमेंट असते आम्ही सिंगापूरला आणि व्हिएतनामला गेलो होतो जे मे बी USA वगैरे केला UK जे वेर यू वेंट सिंगापूर सिंगापूर ते ओके अच्छा तर सिंगापूर त्यांचं खूपच फेवरेट ठिकाण आहे UPSC वाल्यांचं ते तिकडे पडून आणि मग तुम्हाला ट्रेकिंग असते ट्रेकिंग पण खूप थोडीशी आपल्याला टफ वाटते ती वाटते बट इट इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स तुम्हाला पार गंगोत्री जमुनोत्री पर्यंत ट्रेक ते करवतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक ग्रुप देतात ते 8-8 लोकांचा आणि याच्यामध्ये पण फार मजा येते ट्रेक म्हणजे नथिंग बट टू वॉक बाय पायी पायी आपलं जायचं आपल्या चढा त्याच्यावरती आणि त्या ठिकाणी कॅम्पिंग करायचं टेंट लावून आणि मस्त आपलं एक वेगाबॉन्ड किंवा आपल्या आदिम दमादी कशा राहायचे की त्या टाईपचं ते जीवन मस्त करायला दिवस इट इज ऑल्सो व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स ते पण एक आहे तर लबासनामध्ये छान त्या ठिकाणी तुम्हाला एक लॉंग आणि परत कसं आहे की ते वेगवेगळ्या सर्व्हिस सोबत ते तुम्हाला एकत्र पण आणणार त्याचं नाव आहे फाउंडेशन कोर्स फाउंडेशन कोर्स पूर्वी जसं व्हायचं जुन्या बॅचमध्ये सगळ्या सर्व्हिसेस एकत्र यायच्या आता कसं की सर्व्हिसेसच्या इंटेक्स वाढल्यात जसं की आता आयएस मध्ये जवळपास 200 लोक असतात आयपीएस मध्ये पण 200 असतात आयएस मध्ये पण 200 लोक असतात तर इतक्या सगळ्या लोकांना एका ठिकाणी एकत्र आणणं आवड असते म्हणून आता आयएस आयपीएस आणि आयएफएस इंडियन फॉरेन सर्व्हिस या फक्त 3 सर्व्हिस एका ठिकाणी लबासनामध्ये आमच्या नर्सरीमध्ये ते फाउंडेशन कोर्स येतात आणि बाकीच्या सर्व्हिसेस आयएस रेल्वे ते हैदराबादला किंवा नागपूर एनआयटी आहे त्या ठिकाणी किंवा भोपाळ अकॅडमी आहे रेल्वे अकॅडमी त्या ठिकाणी सॉरी कोकण अकॅडमी त्या ठिकाणी किंवा बडोद्याला पण एक रेल्वे अकॅडमी आहे त्या ठिकाणी ते अशा एक वेगवेगळ्या सर्व्हिसच्या लोकांसोबत पण तुमचं इंटरॅक्शन वाढतो तुमचं एक रॅपो वाढतो तुमचं बॉन्डिंग वाढतं या ठिकाणी बॉन्डिंग इतकी वाटते की काही लोक लग्न करतात तुम्हाला ते ऐकलं असेल की मसुरीमध्ये खूप सगळे मिनिमम 8-10 लोक एकमेकांसोबत तर ते पण एक आहे मसुरी इज ऑल्सो ते आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आय थिंक आय शुड स्टॉप हिअर आणि इट वॉज व्हेरी वंडरफुल इंटरॅक्टिव्ह आवाज आवाज अँड थँक्यू जय थँक्यू तुझे आभार तू दिली अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि आता आपण ओपन करूया सेशन थँक्स अ लॉट खरतडे कालीचरण खरतडे सर ओके सो इट्स लाईक व्हेरी मच इन्फॉर्मेटिव्ह अँड डायनॅमिक सेशन विथ रिस्पेक्ट टू ऑल दीज ऍस्पायरंट्स ओके सो म्हणजे सगळेच आस्पेक्ट्स कव्हर केलेले आहेत प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी राईट जयनी सुद्धा अनेक गोष्टी व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे सो आता बऱ्याचशा लोकांचे काही क्वेश्चन्स होते ओके देर वेर क्वेश्चन्स
सो आता काही लोकांचे जसे क्वेश्चन्स होते आता बरेचशे लोकांचं आहे की आय एम करंटली आता एक क्वेश्चन आलेला आहे सी जे लोक तुम्ही इन्स्टेड ऑफ चॅटिंग यू डायरेक्टली आस्क क्वेश्चन ओके यू कॅन लाईक अनम्यूट युअर माइक अँड यू कॅन डायरेक्टली आस्क क्वेश्चन हा डायरेक्टली आस्क क्वेश्चन यू कॅन हा यू कॅन माइक यू कॅन ऑन युअर माइक अँड यू कॅन आस्क क्वेश्चन डायरेक्टली and also on videos also all of you on your videos jana vicharaycha hai tyanni naav sanga ani question vichara ani janna bolaycha nahi tyanni mic mute kara janna bolaycha nahi tyanni mic mute kara gharche aawaz nako hai ha jala prashna vicharaycha hai tyanni vichara patkan ऑडिओ टेली ओके अच्छा आदित्य सूर्यवंशी ओके सो काही लोकांचे कॉमन क्वेश्चन्स आहेत जसं हाऊ टू प्रिपेअर ड्युरिंग ग्रॅज्युएशन ओके वेअर इज खरतडे सर कुठे गेले आहे का ओके सो देर इज क्वेश्चन की हाऊ टू प्रिपेअर ड्युरिंग ग्रॅज्युएशन जय यू कॅन लाईक यू कॅन फोकस ऑन धिस सर ग्रॅज्युएशन आय थिंक इज अ गुड टाइम टू स्टार्ट विथ द बेसिक्स जसे सुरुवातीचे तुमचे एनसीईआरटीचे बुक्स आहेत जे तुमचे स्टँडर्ड काही टेक्स्ट बुक्स आहेत ते तुम्ही सुरू करू शकता तुमचा बेसिक फाउंडेशन तुम्ही तयार करू शकता आणि साईड बाय साईड तुम्ही तुमचं ऑप्शनल पण सरांनी सांगितल्याप्रमाणे चूज करून ठेवू शकता काही क्लासेस वगैरे असतील तर ते जॉईन करू शकता जे इनिशियल तुमची प्रोसेस तुम्ही सुरू करा कारण तुम्ही प्रिपरेशन सुरू केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की 2-3 महिने तर सेटल होण्यामध्ये जातात व्यवस्थितपणे पूर्ण फ्लो मध्ये येण्यात सर्व काही समजण्यात जातात तुम्ही हळूहळू सुरू करू शकता बेसिक बुक्स पासून राईट हॅलो आणि दॅट इज लाईक व्हेरी इम्पॉर्टंट टू क्वालिफाय ऍट द व्हेरी यंग एज ऑल्सो आहे की नाही म्हणजे अगदी कमी वयामध्ये जसं नॉर्मली एक टार्गेट असतो 22व्या वर्षी सिलेक्ट व्हायचं आहे सो विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑल्सो इफ स्टुडंट स्टार्टिंग ऍट द after immediately after the 12th like first year second year third year hai na to te tyaves te better hoo shakta okay ani he kon hai second question hello sir ha ha sir maza naam vaibhav sonone mi ata 18 years cha age cha hai hsc pass kele 12th standard ani mi ata thode far entrance exams dile bba che ani maza fortunately nmims mumbai madhe admission zale tar माझा क्वेश्चन असा की NMIMS मध्ये अटेंडन्स आपल्याला स्ट्रिक्टली खूप लागते आणि रेग्युलरली मला त्याचा पण अभ्यास करायला लागेल मग त्यासोबत जर मला UPSC चा अभ्यास करत असेल तर मला रोज किती तास द्यायला लागतील या कामात आणि कसा अभ्यास करायचा मॅनेजिंग कसं होणार साधारण क्लासचे टायमिंग काय असतील NMIMS मध्ये 6 आवर्स तर असणार म्हणजे 9-3 तर असणार 9-3 कोर्स 3 इयर्स असेल ना तो हो 3 इयर्सचा कोर्स आहे मग आय थिंक मंडे टू फ्रायडे जर 4 तास दिले आणि विकेंड्सला साधारण 6-8 तास दिले तर दॅट शुड बी सफिशियंट म्हणजे एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय इकडे आता नाही मला असं वाटलं की जर मला अभ्यास करायचा आहे तर मला तिकडचा पण चांगला अभ्यास करायला लागेल ना मग घरी मला त्याचा पण वेगळा 2-3 तास त्याला पण द्यायला लागतील याला पण देणार तर मॅनेजिंग त्याचं कसं होणार त्याच्यामुळे नाही तू आता फर्स्ट इयरला आहेस ना आता तू फर्स्ट इयरला आहेस ना राईट आता माझा फर्स्ट इयर सुरू होणार फर्स्ट हा हा सो फर्स्ट इयरचा कसा आहे की जसं आता ओके हॅलो मंगेश वैभव ना हा येस सर वैभव काय करायचं सुरुवातीला तुला आता UPSC काही माहित नसेल आय होप हो नाही माहित यू आर व्हेरी न्यू है ना काय करायला माहिती का स्टार्टिंगला एक पेपर घे पेपर वाचायला चालू कर द हिंदू ओके सेकंडली एक चांगलं न्यूज चॅनल वाच पहा दररोज अर्धा घंटा जे काय डिस्कशन त्यात कव्हर स्टोरी असतील किंवा जनरल न्यूज है ना दोन ओके नंबर सर इंग्लिश तुझं मीडियम काय असणार आहे नंतर इंग्लिशच आहे बघ इंग्लिश मध्येच सगळं करावं लागेल ओके ओके चल थर्ड काय करायला पाहिजेस तू की एक विजन इंडिया मॅगझिन जे आहे ना ते घ्यायचं मंथली येतं ते आणि ते वाचायचं महिन्याभरात संपून टाकायचं ओके
विजन इंडिया. ओके सर. हा तीन झाल्या. आणि चौथी गोष्ट आहे जी फार इम्पॉर्टंट आहे ती आहे एनसीईआरटीचे पुस्तक. अच्छा अच्छा. सहावी ते बारावी असं मी आधी बोललो, मी पण सांगितलं, जय जयने पण सांगितलं. तर हे काय करायचं, ओव्हर द पिरियड ऑफ 3 मंथ्स तू टार्गेट ठेव, 3 महिन्यात संपून टाकेल मी. थ्री टू मॅक्स फोर, फोर एक फोर मंथ तुला एक क्वेश्चनचा एक 4 महिन्यात तू मग कसं मॅनेज करशील तू ते बघ, नाही संपवायचं आपण. ओके. तर ह्या गोष्टी जेव्हा तू करशील की नाही तेव्हा काय होईल, तुला बेसिक कळेल की बाबा बेसिक काय आहे युपीएससी. मॅगझिन मुळे तू युपीएससीच्या टच मध्ये येशील डायरेक्टली, आणि द हिंदू आणि न्यू चॅनल मुळे तुला करंट मध्ये तुझ्या अवतीभोवती काय घडतं हे तुला कळेल, आणि तू सोबत त्याच्या राहशील कनेक्टेड. आणि एनसीईआरटी मुळे काय होईल की तुझ्या बेसिक गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे आपण काय केलं, एकाच वेळेस आपण तिन्ही गोष्टी तुला दिल्या ज्या की आवश्यक आहेत युपीएससी साठी. ओके. तर हे अतिशय बेसिक लेवलची तुझी तयारी होऊन जाईल, आणि आफ्टर 4 मंथ्स 6 मंथ्स तुला एक कॉन्फिडन्स येईल, आणि आफ्टर दॅट मग आपण एक तुझी एक सिस्टमॅटिकली मग काय कर तू, मग जसं तुला वेळ मिळेल की नाही तसं तू सिलेबस बघ थोडस, मग तू क्वेश्चन पेपर्स बघ, मग तू ऑप्शनल ठरव. ओके. आणि अकॉर्डिंगली मग हळूहळू हळूहळू त्याच्यावरती तू काम करायला चालू कर. ओके. तुला आयडिया कळाली का बेसिक काय म्हणते मी? हो कळालं सर. रोज न्यूज पेपर वाचायचे आणि ते विजन इंडिया मॅगझिन वाचायची. येस. ओके सर. आणि नंतर एनसीईआरटी चालू करायचं. एनसीईआरटी 8 to 10 ना सर? 8 to 10. 6 to 12 एक्सेप्ट सायन्स. सायन्स फक्त 8 to 10, 8 to 10. मी थोडस व्हॅल्यू एडिशन करतो. म्हणजे व्हॅल्यू एडिशन म्हणण्यापेक्षा काय होतं की नॉर्मली आता ही जी स्टुडंट असतात युजी लेवलची अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयर पासूनची वगैरे, ओके, या लोकांना हे न्यूज पेपर्स मधलं जे टफनेस असतं ना, डिफिकल्टी लेवल, ते नॉर्मली कळत नाही. म्हणजे आता ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना जर आपण द्यावेळेस द हिंदू सजेस्ट करतो किंवा इंडियन एक्सप्रेस वगैरे, सो त्यांना तो कळत नाही ते मॅगझिन्स म्हणजे त्या न्यूज पेपर्स मधल्या डिफिकल्टी लेवल वगैरे, तर त्यांना ती प्रॅक्टिस करावं लागते आणि ते मॅच्युरिटी यायला फार वेळ लागतो. सो ते वाचणं तर फार आवश्यक आहे न्यूज पेपर्स, पण डिफिकल्टी लेवल असल्यामुळे आणि त्यांना जनरल स्टडीज म्हणजे जसं आता वेगवेगळे जे टॉपिक्स असतात, जस्ट अ मिनिट, हा वेगवेगळे जे टॉपिक्स असतात, सो त्या दृष्टिकोनातून थोडस आपण नॉर्मली आता आपल्याकडे पण बरेचसे स्टुडंट आहेत अंडर ग्रॅज्युएट लेवलचे फर्स्ट इयर पासूनचे. सो आपण काय सजेस्ट करतो ना की एनसीईआरटीज हळूहळू जे सोपे एनसीईआरटीज आहे ते स्टार्ट करणे आणि हळूहळू न्यूज पेपर्स रिडिंगला जेवढं तुम्हाला जमेल त्या दृष्टिकोनातून सुरू करणे, त्याचं अंडरस्टँडिंग वगैरे लेवल डेव्हलप करणे, आणि नंतर मग मी नॉर्मली आता माझ्याकडे बरेचसे जे फर्स्ट इयर पासूनचे जे स्टुडंट्स आहेत आपल्या 3 इयर्स प्रोग्रामला वगैरे जॉईन झालेले, सो त्यांना आपण असं सजेस्ट केलेलं आहे की पहिले हे एनसीईआरटीज सोबत एक 4-5 मंथ्सचा किंवा 6 मंथ्सचा एक टार्गेट ठेवणे. बुक्स न्यूज पेपर्स रिडिंग करत असताना हायलाईट जे असतात मेन न्यूज जी आहे, कारण इन डिटेल मध्ये ते न्यूज बघतात काही काही विद्यार्थी, आणि मला असे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणजे डिफिकल्टीज सांगतात की सर आम्हाला एडिटोरियल पेज वाचणं वगैरे फार डिफिकल्ट जातं म्हणून, है ना. तर म्हणजे जसं आपण ज्यावेळेस अभ्यास करायचो सो त्यावेळेस आपल्याला पण ते खूप एडिटोरियल वगैरे समजून घ्यायला डिफिकल्टी वाटायची. सो या मुलांना मला असं वाटतं की थोडं थोडं नॉलेज गेन केल्यानंतर त्या गोष्टी समजायला सोप्या होतील. सो त्या दृष्टिकोनातून पण थोडा तुम्ही लोकांनी म्हणजे जे आता बिगिनर्स आहेत त्या लोकांनी विचार करा, आणि जे यूजी लेवलचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना 3 वर्ष आहेत अजून, म्हणजे जे 3 वर्ष बीकॉम बीए वगैरे करणार आहेत त्यांना 3 वर्ष आणि प्लस एक आणखी 4 वर्ष मिळतात, कारण 21 वर्ष तुम्ही एक्झाम देत असता. आणि जे इंजिनिअरिंगवाले किंवा बी फार्मसीवाले वगैरे स्टुडंट्स असतील मेडिकल, त्यांना ऑलमोस्ट त्यांचं ग्रॅज्युएशन होता होता 4 किंवा 5-5.5 वर्ष लागतात. सो साधारणतः तो टाइम मिळतो तुम्हाला. सो या टाइममध्ये जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजिकली केलं जसं जे सरांनी पण सांगितलं आणि आता कालीचरण सरांनी पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्या पद्धतीने सुरू केला. बरं, दुसरे आणखी क्वेश्चन आहेत कोणाचे? काही लोकांनी विचारलेलं जसं आता एकेने प्रश्न विचारला होता मगाशी एमएससी करताना कशी तयारी करायची, म्हणजे आता एक लेवलचा क्वेश्चन झाला की यूजी लेवलचा, आणि दुसरा क्वेश्चन जो होता तो दॅट इज पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा, त्याच्यावरती थोडस काय करता येईल आपल्याला? किंवा काही लोक असे पण असतात की ज्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही जॉब करता करता कसा तयारी करायची, याच्यावरती थोडस एक आपण आन्सर करू आणि हे सेशन आपण कन्क्लूड करू क्वेश्चन आन्सरच. जय किंवा आहे का? हॅलो. हा हा हा,
दोघांपैकी कोणी आन्सर द्या. म्हणजे दिस इज लाईक फॉर दोज स्टुडंट्स हु हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड देअर ग्रॅज्युएशन, ओके, हा, और दोज हु आर परसुइंग देअर पोस्ट ग्रॅज्युएशन और दोज हु आर जॉईन दोज हु आर डूइंग जॉब्स फॉर देम. जॉब जे लोक करतात की नाही त्या लोकांना रोज किती वेळ मिळतो, कारण रोज वाचणं आवश्यक आहे, रोज थोडं फरक करणं आवश्यक आहे. तर असं नाही की बाबा जॉब करतो तर मग मी विकेंडला वाचेल, असं चालणार नाही. युपीएससी बेसिकली काय की युपीएससी ऍक्च्युली डेडिकेटेडच करायची गोष्ट आहे. तुम्ही जितकं त्याला फुल टाइम द्याल तेवढं बेटर आहे, तुमचे प्रॉस्पेक्ट, तुमचे चान्सेस, तुमची प्रॉबेबिलिटी वाढते. पण इट्स ओके, काही लोक जॉब करून करतात आणि काही लोकांनी केलेलं पण आहे. तर याला काय करायला पाहिजे, याला थोडस मेडिक्युलसली थोडस तयारी करायला पाहिजे. एक म्हणजे काय की तुम्ही कमीत कमी 2 ते 3 तास काढा रोजचे, ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही मग तुमचा सिलेबस पहा, तुमचे क्वेश्चन पेपर पहा आणि तुमच्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करा. जसं ऑप्शनल सिलेक्ट करणे आहे किंवा मग स्ट्रॅटेजी बनवणं आहे, ओके. आणि अशा लोकांना जर समजा क्लास लावता आला तर दॅट विल बी व्हेरी गुड. म्हणजे कसं होईल की क्लासमुळे काय होईल की तुम्हाला फार एफर्ट्स करायची गरज नाही पडणार आणि तुम्ही ऑलरेडी कमावताय तर तुम्ही तुम्हाला पैशांचा इश्यू नसेल. मग तुम्ही तुमचे थोडेसे पैसे जे आहेत ते तुम्ही क्लासमध्ये देऊ शकता आणि जो रेडिली अवेलेबल क्लास आहे तो क्लास तुम्ही लावा. ऑनलाईन आजकाल अवेलेबल आहेत किंवा मग तुम्हाला त्याचे नोट्स तुम्ही घ्या, मिळवा आणि ते तुम्ही करा. जे तुमचे एफर्ट्स जे आहेत पर्सनल एफर्ट्स तुमचे कमी होतील, एक मुद्दा. दुसरा मुद्दा काय की तुमच्या बेसिक्स तुम्ही जितक्या कन्सेप्ट स्वतः क्लिअर कराल की नाही, एनसीईआरटी वाचून, द हिंदू वाचून, मॅगझिन वाचून, ओके, तर आणि क्वेश्चन पेपर वाचून तेवढं तुम्हाला सोपं जाईल. आणि हे तुम्ही स्वतःच करायला पाहिजे. तिसरी गोष्ट तुम्ही करू शकता की तुम्ही असा एखादा इनफॉर्मल ग्रुप जॉईन करू शकता जे की तुमच्या माहितीतले लोक आहेत जे तयारी पण करतायत, ओके, आणि जेणेकरून तुम्ही याच्यासोबत डिस्कस करू शकता वेगळ्या गोष्टी विकेंडला ऍटलीस्ट, किंवा मी असं असं केलंय, तू तसं कसं केलंय, सो दॅट यू कॅन शेअर द बर्डन, शेअर द लोड. आणि तुम्ही एकत्रित अभ्यास केल्यामुळे तुमचा सगळ्यांचाच फायदा होईल, ओके. अशा एक प्रकारचा छोटासा ग्रुप जॉईन करणं. ग्रुप तुमचा फार मोठा असायला नाही पाहिजे, एक 3 ते 4 लोक, मॅक्सिमम 5 लोक, बस 5 लोकांच्यावरती ग्रुप असायला नाही पाहिजे. तो 4-5 पीपलचा एक चांगला ग्रुप जो होमोजिनस असेल, हेट्रोजिनस बिलकुल नाही चालणार. होमोजिनस म्हणजे काय की सगळ्यांच्या टार्गेट, सगळ्यांचं एम सेम असलं पाहिजे आणि सगळ्यांची थिंकिंग ऑलमोस्ट सेम असली पाहिजे. तर असे लोकांचा तुम्ही ग्रुप जर बनवला तर दॅट विल डेफिनेटली हेल्प यू अ लॉट. आणि एमएससी मध्ये जी मुलगी आहे तिला तयारी करून म्हणजे कॉलेज करून मला असं वाटतं की खूप सगळा वेळ मिळेल घरी किंवा लायब्ररीमध्ये किंवा मग कोचिंग क्लास. शी कॅन जॉईन कोचिंग क्लास इफ पॉसिबल, नाही पॉसिबल तर मग घरी बसून पण शी कॅन स्टार्ट. पण तेच आहे, सेम आहे, सगळ्यांना तयारी सेमच करायची आहे. कारण युपीएससीचं पॅटर्न सेम आहे सगळ्यांसाठीच, असं नाही की बाबा इंजिनिअरिंग आहे एमएससी आहे त्याला वेगळं आहे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे सेम आहे, सेम एनसीईआरटी वाचा, सेम मॅगझिन वाचा, सेम द हिंदू पेपर वाचा, सेम एखादं एनडीटीव्ही सारखं चॅनल घ्या ते वाचा पहा आणि मित्रांसोबत मैत्रिणींसोबत डिस्कस करा. आणि मंगेश सर आहेत किंवा अजून कोणी तुमचं ओळखीचे असतील जे तयारी करते सिनियर असतील त्यांना तुमचे डाऊट विचारा. आणि डाऊट्स वेळच्या वेळी क्लिअर करून घेणं फार आवश्यक आहे. डाऊट खूप सगळ्या तुमच्या डोक्यात ठेवून तुम्ही तयारी नका करू, म्हणजे काय की तुमचं कन्फ्युजन तुमचं वाढेल ते, ओके. कन्फ्युजन तुमच्या मनात डाऊट आला की पटकन तो नोट डाऊन करायचा आणि एकदाच विचारून घ्यायचा, ओके. असं केल्यामुळे काय की तुमचं इन्साइट्स वाढेल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येईल आणि तुम्ही राईट ट्रॅक वरती राहाल. बघा तयारी करताना तुम्ही काय करता, तुमचं वेळ, पैसा, एनर्जी आणि एज देता की नाही, तर हे सगळं राईट डायरेक्शन मध्ये गेलं पाहिजे. नाही तर काय होईल की तुमच्या सगळ्या चारही गोष्टी वेस्ट जाते, ठीक आहे. म्हणून तुम्ही तुमचे डाऊट वेळोवेळी क्लिअर करा, सो दॅट यू विल बी ऑन द राईट ट्रॅक. बस एवढंच मला म्हणायचं. एक्झॅक्टली, थँक्यू. आय थिंक बरेचसे क्वेश्चन झालेत आपले अँड सगळ्या गोष्टींचं समाधान पण झालेलं आहे. देर आर सो मेनी क्वेश्चन्स येत जातील, परंतु दो स्टुडंट्स हु वॉन्ट बुक लिस्ट अँड ऑल दिस थिंग्स, सो आय एम हिअर आफ्टर सेशन, आय विल सेंड यू बुक लिस्ट अँड ऑल दिस थिंग्स ऑन युअर व्हॉट्सअप नंबर्स, दोज हु वॉन्ट, ओके. सो एव्हरीबडी इज हॅव्हिंग माय व्हॉट्सअप नंबर, सो तुम्ही फीडबॅक पण घ्या यांच्याकडून. येस येस येस, आम्हाला कळेल आमचं काय चुकलं काय नाही, आम्ही बरोबर बोललो की आम्ही त्यांना बोर केलं काय, नो नो, दिस इज बेसिकली, नो नो, आम्हाला कळणं आवश्यक आहे.
हे हा तसाही एंटरटेनमेंट आपला प्रोग्राम नाहीच आहे, त्याच्यामुळे गाणं कसं वाटलं है ना, ज्याला त्याची गाणं कसं वाटलं, रोशन गुप्ताचा आलाय मेसेज, नो सर यू आर ग्रेट म्हणून. हा सिद्धेश गिरी इज ऑल्सो ग्रेट, ओके, मराठीमध्ये स्टडी मटेरियल सफिशियंट. प्रीती सानप, मी सगळे जे प्रश्न आहेत तुमचे ते नंतर मी तुमच्याशी सेशन झाल्यावरती तुम्ही मला उद्या पण फोन करू शकतात सगळे लोक, कारण आता बराच वेळ झालेला आहे. आपले कुलभूषण सिंग सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. कुलभूषण सिंग सर हॅज जॉईन. सर वेलकम. हॅलो सर, कुलभूषण सिंग सर. हॅलो 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 एव्हरीवन. हॅलो सर. हा हॅलो. सो कुलभूषण सिंग सर इज लाईक वर्किंग विथ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड ही इज असोसिएटेड विथ संबोधी केरियर अकॅडमी. ही इज गायडिंग टू स्टुडंट्स ऑफ संबोधी केरियर अकॅडमी ऑन अ रेग्युलर बेसिस. ओके, अँड सो आय एम right now thank you very much to Jay and Kalicharan Khartade sir, okay, for being here and to guide students, okay, with respect to these all approaches of competitive examination. Okay, so thanks once again and I'll be leaving now. Ha, yes yes Jay ani yes, tumhi okay. doghe pan yes. he ghiu shakta. Jay any message for students? Last. I'd just like to say best of luck to all of you. Take care of yourself during the corona crisis and keep continuity in your studies. Yes, all yes, the best. Yes, thank you. Thank you. So, anyway, thanks Jay and thanks Kalicharan. Okay, yes, we shall talk on phone afterwards. Okay. Right. So, thank you very much. Yes.